पाटील, कुलगुरु डॉक्टर माणिकराव साळुंखे, दुसरे कुलगुरु भोयटे सर, प्राचार्य टी एस पाटील, प्राचार्य कदम सर, विश्वनाथ सायनाकर सर, एम बी शेख सर, एन डी सरांच्या स्नुषा सुनबाई काही उपस्थित आहे आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझा परिचय करून देणारे माझे मित्र प्रसाद कुलकर्णी, माझ्या बरोबर मुद्दाम पुण्याहून आलेले माझे मित्र उत्पल आणि समिता गोरे आणि उपस्थित बंधू भगिनींना काही ठिकाणी असं म्हणण्याची पद्धत असते की अमके अमके वक्ते मिळाले. हा मॉनिटर थोडा कमी करता येईल का? थोडा हा कमी करा थोडासा. अमुक वक्ते मिळाले हा आमचा सन्मान असं म्हणायची पद्धत असते, पण इथं उलट आहे. मला बोलवलं हाच माझा सन्मान. एन डी सर अत्यंत ऋषितुल्य अशा एन डी सरांचा आज दुसरा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त आपण इथे बोलत आहोत. एकदम कमी केला, थोडा मध्यम ठेवा. एन डी सरांबद्दल काय आणि किती बोलावं आणि आपण त्याला खरोखर पात्र नसताना किती बोलावं असा एक प्रश्न नेहमी मला एन डी सरांच्या बाबतीत पडतो, पानसरे सरांच्या बाबतीत पडतो. त्यातून ही भूमी अशी आहे की इथल्या रक्ताच्या थेंबा थेंबात संघर्ष आहे. किती नावं नागनाथ अण्णांपासून कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, किती नावं लाडबापू, सगळ्या भारवलेली अशी भूमी आहे. आणि माईंना मी सांगत होतो की सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रात मी कुठे बोललो व्याख्यानानिमित्त असं तर ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये बोललो. जिल्हा झाला, तालुके झाले, मोठी गावंसुद्धा झाली गारगोटीसारखी. आता कोल्हापूरमध्ये काही शिल्लक नाही राहायचं. पण माझ्यावर सिन्नरला हल्ला झाला, त्यानंतर माईंचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की सांगा मी काय करू. आता हे अद्भुत आहे, त्यांचं वय आता 86 पुढे आहेत. माईंपासून आता काय याच्याशिवाय निर्भय दुसरं कोण असू शकतं जे 86 म्हणते की सांगा मी काय. आणि म्हणून मगाशी उल्लेख झाला की मी एका फोनमध्येच येतो असं सांगितलं, तर त्याचा दुसरा भाग असा आहे की आपण नाही म्हणूच शकत नाही. अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत, त्यातली ही एक जागा महत्त्वाची जागा. एन डी सरांचा माझा परिचय बराच उशिरा झाला. ए सी झेडच्या आधी काही आंदोलनांमध्ये त्यांचा माझा परिचय झाला होता. कष्टकरी कामकरी असे शब्द आपण वापरतो नेहमी, पण या दोन्हींसाठी अत्यंत लक्ष या दोघांवरच ठेवून जर आयुष्यभर कोणी लढलं असेल तर ते एन डी सर होते. एन डी सरांचा आणि माझं नातं काय असा बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो. माईंनीमध्ये एक सकाळमध्ये एक लेख लिहिला होता एन डी सरांच्या बरोबर राहणं कसं अवघड आहे याचा, याबद्दलचा, ते असणारच आहे. त्याच वेळेला माझ्या बायकोनी पण लिहिला होता, त्यांनी कार्यकर्त्यांच्या बायका असा एक लेखनाचा विषय ठेवला होता. आणि माईंचा लेख वाचल्यानंतर माझ्या बायकोनी कधी तक्रार केली नाही मी बाहेर असण्याची. तिच्या लक्षात आलं की काय, माईंचा अतिशय सुंदर लेख येतो मला अजूनही आठवतो, मी फोनही केला होता त्यानंतर. संघर्ष ही अवघड गोष्ट आहे, जी एन डी सरांनी केली, पानसरे अण्णांनी केली, दाभोळकर साहेबांनी केली, ही अवघड गोष्ट आहे. त्याचं कारण असं की जे रचनात्मक काम करतात त्यांच्या नशिबी निदान पुरस्कार तरी असतात, संघर्षवाल्यांच्या समोर नेहमी तिरस्कार असतो. आणि सिन्नरला जे घडलं ते त्याच तिरस्कारातून घडलं. आणि मला खात्री आहे की संघर्षातले कार्यकर्ते हे अधिक मजबूत होत जातात तिरस्कारातून. त्याचं कारण की पुन्हा एक गाणं जगाला प्रेम अर्पावे आपण ऐकलं आणि तो स्वभाव असतो. आता इथे 4 गाणी झाली पण मला आता उठवू सारे रान जास्त आवडतं, काय स्वभाव असेल का? तर संघर्षातला कार्यकर्ता हे होणं सोपं नाही. संघर्ष करताना सत्ता सोडावी लागते, सत्तेच्या विरुद्ध बोलावं लागतं. एन डी सरांकडे, पानसरे अण्णांकडे मी पाहतो तेव्हा मला एका ग्रीक तत्वज्ञाच्या गोष्टीची आठवण येते. एक ग्रीसमधला एक तत्वज्ञ होता आणि तो राजाविरुद्ध बोलण्यासाठी प्रसिद्ध होता. राजा तू चुकतोस हे सांगणारे खूप कमी लोक असतात आपल्याला माहिती आहे, त्यातला तो होता.
आणि मग झालं तेच जे आजही होतं की राजांनी त्याच्यावर त्यावेळेस ईडी लावली असणार, काहीतरी झालं असेल. आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा तत्वज्ञ जगत होता. कुठली तरी पानं खाऊन हा जगत असताना मित्र त्याचा आला आणि म्हणाला की अरे थोडं राजाशी थोडं जुळून घेशील तर पानं खाऊन जगण्याची वेळ येणार नाही. तेव्हा त्या तत्वज्ञाने त्याला उत्तर दिलं की अरे तू जर पानांशी जुळून घेशील तर तुला राजाचं कामच पडणार नाही. तर पानांशी जुळून घेतलेले जे कोणी कार्यकर्ते होते त्यात एनडी सर होते. महाराष्ट्रामध्ये दोन माणसं आहेत की जी कधीही मुख्यमंत्री होऊ शकली असती, कधी त्यांनी फक्त साईड बदलली असती की ते मुख्यमंत्री झाले असते. एक दत्ता देशमुख, कॉम्रेड दत्ता देशमुख संगमनेरचे, आणि दुसरे एनडी सर. सत्तेच्या परिवारात राहून सत्तेच्या बाहेर राहण्याचं एक ती फार अवघड गोष्ट आहे. सत्ता सगळ्यांनाच मोहते पण एनडी सरांना सत्ता कधीही मोहवू शकली नाही हे त्यांचं मोठेपण आहे. मला एनडी सरांसाठी ज्ञानेश्वरीतली एक ओवी आठवते. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडे निपजली कर्मसिद्धी. वृक्ष फळाला वाढवतो पण ते पिकल्यानंतर त्याचा मोह सोडून देतो आणि ते फळ दुसऱ्याला खायला देतो. एनडी सरांनी एवढी आंदोलनं केवढी, किती आंदोलनं, संयुक्त महाराष्ट्राच्या त्या आंदोलनापासून निपाणीच्या तिथपासून ते अगदी जाई जाईपर्यंत त्यांचे लढे. शेवटचा मी त्यांच्यावर जो स्टेजवर एका होतो तो मला आठवतं की कोल्हापूरच्या टोलचा लढा होता. टोलपर्यंत मी आलो होतो, एक पुस्तक प्रकाशन होतं पानसऱ्यांना होते. तर हे जे आहे की संयुक्त महाराष्ट्रापासून आपल्या शहराच्या टोलच्या लढ्यापर्यंत किती असंख्य लढाया त्यांनी केल्या पण त्या कोणत्याही लढाईचं श्रेय एनडी सरांनी घेतलं नाही. ती लढाई संपली की त्यांच्यासाठी तो विषय संपलेला असायचा, ते त्याच्याबद्दल पुन्हा कधी फार बोलायचंही नाही आणि काहीच नाही. तर मला असं वाटतं की आज मला निर्भय बनो बोलायला सांगितलं आहे आणि मी बोलणारही आहे, पण एनडी सरांना सोडून निर्भय बनो बोलता येत नाही कारण ते आद्य निर्भय आहेत. निर्भयता माझ्यासारखे असंख्य लोक, सहवास कमी जास्त झाला असेल पण माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्भयता एनडी सरांकडून शिकलेले आहेत. आणि म्हणून निर्भय बनो आणि एनडी सर हे दोन वेगळे विषय आहेत असं मी मानत नाही. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सार्वजनिक आयुष्यात वावरायचं, कोणताही अधिकार नसताना शेतकरी कामगारी कष्टकरी यांच्या बाजूने उभं राहायचं, आज तर ते अजूनच अवघड गोष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांचे लढे खूपच अवघड झालेले आहेत आणि ते निर्भयतेने करायचं. प्रसंगी कोणाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही, सत्तेला घाबरायचं नाही आणि निडरपणे करायचं, हे म्हणजे एन डी सर. एन डी सरांसारखे लोक त्यांच्या आंतरिक, मी जसं ज्ञानेश्वरी चोवी सांगितली तसं तुकाराम महाराजांची पण एक ओवी असते, ते म्हणजे बुडते हे जन नंद रेखिवे डोळा. खरं म्हणजे ते एम ए झाले होते त्यावेळेसच्या पुणे विद्यापीठातून. एम ए फार मोठी गोष्ट होती इकॉनॉमिक्स, त्यांना कुठेही सहज परदेशात पण जात आलं असतं. पण बुडते हे जननं देखावे डोळा आणि ती पिढीच तशी होती. स्वातंत्र्य आंदोलनातून आलेली सगळी नेते मंडळी अतिशय उच्च शिक्षित आणि ज्यांना स्वतःचं उत्तम करिअर असलेली मंडळी होती. गांधीजी बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते, बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाहीत, सुभाषबाबू आय सी एस होते. आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या हे, पण ती मंडळी ते सोडून आली. ते बुडते हे जन न देखवे डोळा ही तुकाराम महाराजांची प्रेरणा त्यामागे होती, तीही एन डी सरांची होती. एन डी सर, पानसरे सर, कोल्हापूर खूप भाग्यवान शहर आहे की दोन मोठी माणसं इथे अजूनही, दाभोळकर सर पण तसे सातारचे, अनेक मोठी माणसं. पण असं शक्तीपीठं वगैरे आजकाल आपण धार्मिक याच्यात म्हणत असतो की देवीची शक्तीपीठं, आमची शक्तीपीठं, तसं हे संघर्ष करणाऱ्यांचं शक्तीपीठ होते ते म्हणजे एन डी सर. आणि प्रत्येकाला त्यांचा आसरा होता. ए सी झेडचा आंदोलनाचा फार उल्लेख झाला. मला ए सी झेडमध्ये सांगितलं पाहिजे की ए सी झेड आणि भूमी अधिग्रहण हे मागे पुढेच झालं सगळं. भूमी अधिग्रहणचा कायदा 13 साली झाला आणि ए सी झेडचं आंदोलन 11 साली होतं. दुसरी टर्म होती ती मनमोहन सिंगांची आणि त्यावेळेला सरकार ऐकायचं लोकांचं, हे पण होतं. आणि मला सांगायचं मुद्दाम, इथे बरेच शेतकरी मित्र पण आपले असतील, त्यांच्यासाठी सांगायचं की महाराष्ट्राने ह्या देशाला काय भरभरून दिलंय बघा. भूमी अधिग्रहणचा जो कायदा झाला आणि त्यात ही जी तरतूद आली ती ए सी झेडच्या अनुभवावरून आली होती की जर एखाद्या उद्देशासाठी 5 वर्षासाठी जर तुम्ही जमीन संपादित केली आणि त्या जमिनीवर 5 वर्ष मूळ उद्देशाला
जे काही करणं आवश्यक होतं ते केलं नाही तर ती जमीन परत शेतकऱ्याच्या नावावर जाईल हे महाराष्ट्रानेच दिलं आहे. आणि हे एन डी सरांसारखे मेधाताईंसारखे अनेक आपले महाराष्ट्रातले लोक त्यांचं ते देशाला योगदान आहे की देशभरातला शेतकरी त्याचे एका प्रकारे की कॉर्पोरेट मोठमोठ्या लँड बँक तयार करायचे. आमच्या पुण्याच्या शेजारी पण एक फॅक्टरी आहे तर तिथे त्यांनी 600 एकर जमीन संपादित केलेली आहे आणि प्रत्यक्ष कारखाना 12 एकरवर आहे म्हणजे बाकीची लँड बँक तयार झाली जी तेव्हा 3000 घेतली आता ती किती कोटीने. हे जे होतं हे एन डी सरांनी मेधाताईंनी हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या थांबवलं आणि म्हणून महाराष्ट्राची भूमिका फार महत्त्वाची भूमिका आहे. येत्या काळात सुद्धा आता हे राजकीय विधान म्हणू शकता आणि आम्ही एक स्पष्ट राजकीय भूमिका घेऊन आहे. मी ते सामाजिक वगैरेचं ते आवरण दिलं टाकून 8-9 महिन्यापूर्वी. आम्ही एक शुद्ध राजकीय भूमिका घेऊन की जुलमी सत्ता हटली पाहिजे एवढी भूमिका घेऊन आपण आहोत. आणि मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्राची फार मोठी भूमिका आहे. कदाचित वेळ शिल्लक राहिला तर मी त्यावर येईन नंतरच्या काही काळामध्ये. पण महाराष्ट्र आपलं योगदान सतत देत आलेलं आहे. एन डी सरांची लढाई ही तशी स्वराज्याच्या लढाईच्या एका शेवटी शेवटी सुरू झाली आणि ती सुराज्याच्या लढाईसाठी राहिली हे पण मोठं आहे. गांधीजींचं जर कोणी खरे वारस असतील तर ते हे लोक आहेत जे स्वराज्य झाल्यानंतर सुराज्यासाठी इथे एक रयतेचं राज्य यावं, मी रयत शिक्षण संस्थेत बोलतो आहे, रयतेचं राज्य यावं म्हणून जे लढले ते लोक स्वराज्य ते सुराज्य अशी ती लढाई होती. एन डी सरांची राजकीय कारकीर्द आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. विधानसभेत त्यावेळेला जी वार्तांकन होत आज जर पाहिलं तर एन डी सर आणि दिबा पाटील सर असे दोघं जण अत्यंत आग्रहाने ते प्रश्न लावून धरायचे. ते काही काळ मंत्री होते हे काही कोणाला खरं वाटणार नाही कारण ते कधीच नंतर मंत्र्यासारखं राहिले नाही. त्यामुळे ते मंत्री होते हे आता लोकांना खरं वाटेल का नाही मला माहिती नाही. राजकारणाची त्यांची कल्पना स्पष्ट होती आणि जो बहुजन समाज ज्याच्यासाठी रयत शिक्षण संस्था उभी राहिली आणि बहुसंख्याक असलेले शेतकरी आणि कष्टकरी यांच्या बाजूनी एन डी सरांनी राजकारण केलं. एन डी सरांनी राजकारण केलं हे आताच्या राजकारणात राजकारण हा शब्द पण म्हणून नाही इतकं खरं वाटतं, पण एन डी सरांनी त्याचं समाजकारण केलं आणि राजकारण पण केलं. असे खूप कमी लोक आहेत समाजकारणातले लोक राजकारणाला फार कदाचित ते नकोच फार काहीतरी पाप आहे असंही समजतात, पण एन डी सरांसारखे लोक दोन्ही यशस्वीरित्या करू शकतात. त्यांची समज प्रगल्भ असते आणि त्यांना हे माहिती असतं की जे काही चालतं ते राजकारणच असतं. माझ्या घरात पाणी कुठून येणार आहे, माझ्या घरात वीज कुठून येणार आहे हे जोपर्यंत राजकीय व्यवस्था ठरवते तोपर्यंत प्रत्येकजण इथला राजकारणात असतोच हे त्यांची समज अगदी स्पष्ट होती आणि म्हणून राजकारणात त्यांनी खूप काही केलं. एन डी सरांचा काळ अर्थात वेगळा होता आणि असं वाटतं ह्या द्वितीय स्मृती दिनाला. आणि खरं ते त्या माणसाचं मोठेपण असते असतं की पुढच्या पिढ्यांना वाटतं की ते आज पाहिजे होते हे त्या माणसांचं मोठेपण असतं. देशाचा एक अत्यंत अवघड काळ आलेला असताना एन डी सर आपल्यात नाहीत खरं म्हणजे. काही दिवस ते वार्धक्याने ॲक्टिव्ह पण कमी होते पण तरी एन डी सरांचा एक आधार सगळ्यांना महाराष्ट्रातले असायचा की ते आहेत हा एक आधार असायचा. मला आनंद वाटतो की सरोजताईंनी पुढे त्यांचा दोन्हीकडून त्यांचा वारसा आहे, शास्त्री माहेरी दोन्हीकडचा त्यांचा वारसा आहे, त्याही तो वारसा चालवत आहेत आणि ज्याच्यावर हल्ला झाला त्याला अजून निर्भय करत आहेत ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते आणि मी सरोजताईंचा खरंच आभारी आहे. ज्या पिढीतून ते त्यांचं राजकारण झालं ती पिढी वेगळी होती. आता नेते फ्लेक्सवर येतात, फ्लेक्समधून नेते येतात. आता कोणत्याही शहरात गेलं तर कोणीतरी एक दादा बाबा मोठा फोटो त्याचा आणि 25-30 लाचार चेहरे त्याच्यात तिथे लावलेले असतात. हे सगळ्यांना लक्षात येतं की यांनी स्कीम आणली नाही तर हे जगूच शकत नाही असं ते त्याच्यामागे फ्लेक्सचं राजकारण सुरू आहे. ते फ्लेक्सचं राजकारण नव्हतं तेव्हा काही मिळण्याची आशा पण नव्हती. ईडीच्या बदल्यात मंत्रीपद ही पण ॲडजस्टमेंट तेव्हा नव्हती कारण सत्ताच नव्हती भारतात, सत्ता इंग्रजांची होती. आणि ती माणसं येत होती ती कशी येत होती, एन डी सरांसारखे लोक कसे आले राजकारणात, आजच्या काळात जन्माला आले तर ते येतील का असा एक प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहायला हरकत. हे लोक राजकारणात कसे आले आणि त्यांना आणणारे कसे होते हा मुद्दा असतो. गांधीजींनी या देशातले जे राजकारणी त्या पिढीत घडवले त्या सगळ्यांना गांधीजींनी आधी आम आदमी बनवलं, आम आदमी पार्टीच नाही म्हणत आहे मी, सामान्य माणूस बनवलं. कृपलानी आचार्य कृपलानी नोकरी सोडून आले आणि गांधीजींना म्हणाले की आता मी
आंदोलनासाठी नोकरीचा त्याग करून आलो, बोला मी काय करू. गांधीजी म्हणाले की कस्तुरबा आत कुठ चटणी कुठती आहे तिला मदत करा. सरदार पटेल सुद्धा अत्यंत, सरदार गांधीजींच्या 4 वर्ष आधी बॅरिस्टर झाले होते आणि सरदारांची धोधो प्रॅक्टिस होती. गोधरा हे गाव फार वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण सरदार तिथे प्रॅक्टिस करायचे आणि ते अव्वल दर्जाचे वकील होते. 4 वर्ष ते सिनियर होते गांधीजींना. आपल्याला माहिती आहे की गांधीजींचा पहिला खटला, त्यात त्यांची ततपप झाली आणि सरदार मुद्दाम तो बघायला आले होते. कोणी तो बॅरिस्टर पोरबंदर से आया है क्या बोलता है देखेंगे असं म्हणून आले होते. मग अशा आपला उल्लेख राहिला घाटगे साहेब सॉरी. आणि गांधीजींची ततपप झाली आणि सरदारांनी एक शेरा जाता जाता मारला, अरे येतो भगोडा बॅरिस्टर निकला. त्या सरदारांनी लिहिलंय की पुढच्या काही महिन्यात हा भगोडा बॅरिस्टर माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. सरदार अतिशय उंची राहत, बिलियर्ड्स खेळत, ते सगळं सोडून सरदार खादीमध्ये आले. सरदार खादी घालायला लागले आणि गांधीजींचे सहकारी. किती उदाहरणं सांगता येईल. जी माणसं राजकारणात येत होती ती अशा पद्धतीने येत होती, ती फक्त त्याग करून येत होती. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं लंडनच्या कोर्टात प्रॅक्टिस करायची तर प्रचंड पैसा त्यांना कमावता आला असतं, पण बाबासाहेब इथे आले, परत आले भारतात. सरदार पटेल परत आले, सगळेच नेहरू परत आले. नेहरू आता नेहरूंच्याबद्दल बोलावं का नाही का हल्ले होतील मला माहीत नाही, नेहरूंचा जरा फार संवेदनशील विषय झालेला आहे. पंडित नेहरू व्हॉट्सॲप विद्यापीठाने काय काय कथा प्रस्तुत केल्या आहेत. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आणि जाताना मरताना स्वतःच्या नावावर एकही साधवारा न ठेवणारा एकच नेता होता म्हणजे पंडित नेहरू. 9 वर्ष या माणसाने जेलमध्ये काढली. त्यांचे वडील प्रिव्ही काउन्सिलचे म्हणजे लंडनच्या सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील होते, त्या काळात प्रचंड कमाई करत. ते सोडून नेहरू इथे आले होते. आता जर नेहरू आले तर त्यांना पश्चाताप होईल मी का आलो. त्यांनी व्हॉट्सअप पाहिले तर अजून पश्चाताप होईल. पण ते सोडून ते आले, एक प्रेरणा या लोकांना घेऊन आली की ही मंडळी इथे आली, भारतात आली आणि आपल्या लोकांसोबत राहायचं आणि आपल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि आपल्या लोकांना स्वातंत्र्य द्यायचं, ह्या प्रेरणा घेऊन ती मंडळी आली. त्याच पिढीचे, खरं म्हणजे थोडंसं उशीर असेल, पण त्याच पिढीचे एक नायक म्हणून मी एन डी सरांकडे पाहतो. एन डी सरांनी ते शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारे होते, सत्यशोधक समाजापासूनच ती. आणि ती माणसं शेकापक्ष, मला त्यावेळेस म्हणजे स्टारकास्ट महाराष्ट्राची शेकापक्षात होती. सर एन डी सर, दिबा पाटील, गणपतराव देशमुख, आमच्या परभणीचे अण्णासाहेब गव्हाणे, एकाचकडे एक नेते होते. आणि बाकी कोणीही पक्षांतर करेल पण शेका पक्षाचा माणूस करणार नाही याच्याबद्दल सगळ्यांना खात्री असेल. शेका पक्षाची ती खासियत होती. खरं सरोजताईंच्या माहेरचं पण शेका पक्षान सत्यशोधक हीच, त्यांच्या आईचा पण वारसा सत्यशोधक चळवळीचा आहे आणि शेका पक्षाचा. तो बुलंद पक्ष होता, पण 91च्या नंतर शेतकरी कामगारांचं प्रतिनिधित्व करणं हे बाजाराला मान्य नव्हतं. त्याचं कारण की बाजार वेगात आला. आम्ही तेव्हाही आपले बरेच साथी, समाजवादी साथी, कम्युनिस्ट मित्र आपले सगळे हे तेव्हाही जागतिकीकरणाविरुद्ध लढले, पण तो एक टप्पा पार पडला 25 वर्षापूर्वी. जागतिकीकरण खूप चांगलं होतं, आता अर्थव्यवस्थेचं आदानीकरण झालं, त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांचे लढे, कष्टकऱ्यांचे लढे अधिक अवघड झालेत, त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. ती एक फेज गेली देशाची आणि सक्षम नेते पण होते, नेते पण, नेतेमंडळी पण ताकदीची होती. त्या नेत्यांमध्ये एन डी सर पण लढले निवडणुका, वैरभाव कोणता ठेवला त्यांनी असं नाही मला वाटत कोणाशी. एन डी सर प्रखर आंदोलन केलं, रस्त्यावर उतरले, पण त्यांच्या मनात वैरभाव कधी नव्हता. हे निरोगी मनाची निशाणी आहे की वैर कोणाबद्दल, निर्वैर प्रतिकार हा जो गांधीजींनी सांगितला की वैर न करता, तो आमच्या पिढीला जमणं शक्य नाही आताच्या वातावरणात. सोशल मीडिया आणि फेसबुकच्या वातावरणात ते अवघड आहे आमच्यासाठी, पण तोही त्यांनी केला. ही माणसं निर्मळ मनाची होती. सुभाषबाबूंचं बरंच सांगितलं जातं गांधीजींची, त्यांची कशी भांडणं होती वगैरे, खूप रंगून सांगणारे व्हॉट्सअप येतात आपल्याला. सुभाषबाबू जसं काही वेगळ्याच विचारधारेचे होते इतकं, पण ते कम्युनिस्ट होते आणि काँग्रेसी पण होते. सुभाषबाबू जेव्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष केला, मुद्दा काय होता सुभाषबाबूंच्या भांडणाचा, मुद्दा असा होता की सुभाषबाबूंना असं वाटत होतं की हिटलर आणि मुसोलिनी यांच्या सहाय्याने आपण लवकर स्वातंत्र्य मिळवावं असं सुभाषबाबूंना वाटत होतं. आणि गांधी नेहरू पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल तिथे लोकशाही राहणार नाही, हा मुद्दा होता संघर्षाचा, बाकी काही नव्हतं.
नेहरूंनी त्यांना एक पत्र लिहिलंय की सुभाषबाबू तुम्ही फार उतावळे आहात, आज घडीला तुमच्या एवढा मोठा कोणीही देशभक्त भारतात नाही, पण तुम्ही फार उतावळे आहात असं ते पत्र लिहिलं. आणि त्यांनी हेही लिहिलं की जोपर्यंत गांधीजी ठरवणार नाहीत तोपर्यंत गोष्टी होणार नाहीत. कारण तुम्ही त्यांचं एक महत्त्व लक्षात घ्या, नेहरूंनी पुढे लिहिलं की लोक आपल्या भाषणाला येतात, आपल्याला पाहून आनंदी होतात, टाळ्या वाजवतात, आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवतात, पण परत जाताना मात्र सभेतून महात्मा गांधी की जय म्हणतात, हे त्यांनी सांगितलं. तर ते संघर्ष होते, ते काही गांधीनगरच्या लोकसभा मतदारसंघामधले संघर्ष नव्हते, ते वेगळे संघर्ष होते, वैचारिक संघर्ष. ती माणसं विचार करत होती, अजून मेंदू गुडघ्यात जायचे होते भारतीय, ती माणसं विचार करत होती. आणि त्याच्यावर सुभाषबाबू जेव्हा परदेशात गेले आणि त्यांना जेव्हा विचारलं की ते तुमचं मी गांधीजींचं भांडण त्याच्याबद्दल काय सांगाल, तर सुभाषबाबू म्हणाले आमच्या देशाच्या संस्कृतीत बापालेखाचं भांडण बाहेरच्यांना सांगत नाहीत असं सुभाषबाबू म्हणाले. तर ती पिढी वेगळी होती, ज्या पिढीत एन डी सर वाढले ती पिढी वेगळी होती, आजच्या काळात ते होणं अवघड आहे. एन डी सरांचं बेसिक प्रेम, प्रेमाचा विषय शिक्षण हा होता. आता रयतमध्ये मी उभा आहे, रयतचा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगा असं काही नाही, पाहुण्यांनी येऊन काय सांगायचं, घरच्यांना सगळं माहीत असतं. एन डी सरांचा जो शिक्षण विचार होता, बहुजनांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे, हा तो टप्पा आता रयतनी पार केला, आपण त्याच्या पुढे गेलो. आणि त्यांचा शिक्षण विचार हा आता काल मार्क्सचा उल्लेख झाला, ते मार्क्सवादी तर होतेच, पण त्यांचा शिक्षण विचार मूलतः हा महात्मा फुलेंचा विचार, सत्यशोधकी विचार आहे की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो विचार आहे तो एन डी सरांनी पुढे नेला. आधुनिक शिक्षण कसं असावं याबद्दल त्यांचं स्वतःचं एक चिंतन होतं, ते प्राध्यापकच होते. आधुनिक शिक्षणाबद्दलचं त्यांचं एक चिंतन होतं आणि त्या चिंतनाचा गाभा हा होता की शिक्षण त्याचं जे प्रयोजन आहे ते ज्ञान आहे, पदवी हे प्रयोजन नाही. एन डी सरांनी अनेकदा सांगितलं पदव्या मिळत राहतात पण ज्ञान मिळायला पाहिजे. मला खूप आनंद वाटला की आता त्याच्या पुढे सरकले, माई मला मागाशी सांगत होत्या की एक आनंदी शाळा असं ते त्यांच्या गावी करतायत, खूपच चांगली कल्पना आहे. आता मी शिक्षण संस्थेत बोलतोय तरी मार्क ट्वेनचं एक वाक्य सांगतो, हे खरं म्हणजे मला खूप शिकायचं होतं पण ही शाळा आडवी आली असं मार्क ट्वेन म्हणाल होतं. तर शिक्षण असावं का इथूनच विचार व्हायला पाहिजे आणि आनंदी जगण्याचा शिक्षणाशी संबंध किती याच्यावरही विचार व्हायला पाहिजे. माई मला सांगत होत्या की फार चांगली आनंदाची गोष्ट आहे, आनंदी शिक्षण द्यायला पाहिजे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मला जेव्हा मी सभोवती पालक पाहतो की मुलगी असली तर लता मंगेशकरच झाली पाहिजे आणि मुलगा असला तर सचिन तेंडुलकरच झाला पाहिजे, तेव्हा मला फार वाईट वाटतं त्या मुलांचं. यशाच्या मागे इतके की तो यशस्वीच झाला पाहिजे हे जे ते खूप भयंकर आहे. तुम्ही विचार करा की न्यूटनच्या आईनी आणि मग मुलांना हे क्लास लाव ते लाव अमुक त्याला भरडून काढतात, ते दिवसातले 12 तास त्याच्या क्लासमध्ये जातात. तुम्ही विचार करा की न्यूटनच्या आईनी जर त्याला सकाळी कथकचा संध्याकाळी चित्रकलेचा क्लास लावला असता तर निवांत बसण्याची कलाच न्यूटन विसरला असता, निवांत बसलं म्हणून फळ पडताना दिसलं. तोपर्यंत सफरचंद पडलेला अनेकांनी पाहिलं होतं, खूप लोकांनी पाहिलं होतं, पण हे खाली का पडलं असा प्रश्न न्यूटनला का पडला त्याचं कारण तो निवांत होता. आणि आजची जी शिक्षण व्यवस्था आहे ती पेस देते, वेग देते, पण ती बुद्धीला स्पेस देत नाही, हा खरा ही खरी अडचणीची गोष्ट आहे की ती बुद्धीला अवकाशच देत नाही की काहीतरी ते स्टिरिओटाईप ठरलेलं हे झालं की आणि परीक्षा पद्धतीसुद्धा घोका आणि ओका अशीच ती परीक्षा पद्धती. तर त्याच्या पुढे जाऊन माई त्यात विचार करतात आणि ते चिंतन जे एन डी सरांचं होतं तेच माईंनी पुढे नेलं, ही गोष्ट मला फार आनंदाची वाटली. आणि शेवटी शिक्षणाचं प्रयोजन काय हा मुद्दा आहेच. अतिशय शिकलेले लोक जेव्हा वेड्यासारखे वागतात तेव्हा तर शिक्षणाचं प्रयोजन राहिलंच नाही काय असंही वाटतं. मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो आणि सवयीप्रमाणे नेहरूंबद्दल 4 चांगले शब्द मी बोललो, त्याच्यावर एक जण तावातावाने उभे राहिले आणि तेव्हा अहो तुम्ही काय सांगता हे असं तसं काय केलं नेहरूंनी वगैरे. म्हणलं साहेब आपण कुठे शिकलात, ते म्हणाल मी आय आय टीचा विद्यार्थी. म्हटलं मग ती आय आय टी नेहरूंनीच काढली, आय आय टी नेहरूंचीच आहे. तर शिक्षणाचं प्रयोजन हे माणसांना ज्ञान देणं, प्रगल्भ करणं हे आहे का माणसांना अजेंडा देणं कोणता तरी, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि शिक्षणाचं जर प्रयोजन ज्ञान हे असेल तर मग आज जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी उभी राहिली ती आपल्याकडे उभी राहिली नसती.
मला माहीत नाही इतर देशांमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी काय, पण ते आपल्याकडे आहे. तिचा वापर फार वेगळ्याच कारणांसाठी होतो. तिचा वापर मुख्यतः बदनामीसाठी होतो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या 2 दिवस आधी तुम्हाला बिलकुल व्हॉट्सअपवर येणार की त्यांनी एकट्यांनी काय केलं, 396 लोक ते येणार आहेत बरोबर. मग ते आपल्याला समजून सांगायला लागतं की ते बाबांनो 7 लोक घटना समितीत होते, त्यातले 6 कधी कसे चालले नाही हे समजावून सांगावं लागतं. ते समजून सांगून उपयोग नसतो, कारण अजेंडा ठरलेला आहे काय. सगळेच गोष्टी, नेहरूंची बदनामी, सगळ्यांची, राष्ट्रपुरुषांची होईल तितकी बदनामी, हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा अजेंडा आहे आजचा. तो ड्रिव्हन बाय होम आहे, त्याच्याबद्दल पुढे बोलू, पण तो अजेंडा आहे. आणि त्याच्यासाठी फार मोठ्या संख्येने लोक एम्प्लॉय केलेले आहेत, लोकांना पगार मिळतो ते करण्याचा, ही यातली वाईट गोष्ट आहे. अनेक अनेक गोष्टी, अनेक महापुरुषांचं मी सांगू शकेल, आजचा तो विषय नाही, कधीतरी पुन्हा त्याच्यावरती बोलू. पण अगदी सरदार पटेल नेहरू भांडण कसं होतं अमुक, कारण त्याचं कारण लोक वाचत नाही. शिकलेले लोक आजकाल वाचत नाहीत, ते व्हॉट्सअप वाचतात आणि फेसबुक वाचतात. आमचे घोटगाळ साहेब आहेत तिथे, ते सक्रिय असतात फेसबुकवर. सतत सगळे लढतो आम्ही ह्या प्रवृत्तींच्याबद्दल विरोधात. पण ते प्रयोजन काय हे, आता पंडित नेहरू आणि पटेल यांच्यात किती भांडणं होती हा वाद खूप रंगून सांगितला जातो. काकासाहेब गाडगीळ पुण्याचे खासदार होते, मंत्री होते, त्यांनी पुस्तक लिहिले पथिक नावाचं, जुने काँग्रेस म्हणत होते, त्या पुस्तकात त्यांनी लिहिले की पटेलांनी जाण्याच्या काही दिवस आधी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुला तुझ्याकडून मला 2 वचनं पाहिजे आहेत. पहिलं वचन हे की मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी तू जवाहरला दिवसभर सोडणार नाहीस, त्याचं कारण माझ्या जाण्याचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं हे की तू आयुष्यभर राजकारणात जवाहरची साथ सोडणार नाहीस. आता जो माणूस दावेदार असतो, प्रतिस्पर्धी असतो, तो दुसऱ्याबद्दल राहायला सांगतो का? एवढा तार्किक जर विचार केला, अनेक कोडी उलगडतील आपल्याला, अनेक गोष्टी सुभाषबाबूंबद्दल, बाबासाहेबांना, अनेक गोष्टी, बाबासाहेब आणि गांधीजींचं कसं वैर होतं वगैरे सगळं खूप रंगून सांगितलं जातं. एक बाबासाहेब गांधीजींचे जे सेक्रेटरी होते, बाबासाहेबांचे सेक्रेटरी होते, रतुला मी जरा कन्फ्यूज होते, माहीत नाही. त्यांनी ते पुस्तक लिहिलं पॅरेलल, गांधीजींच्या सेक्रेटरीज त्यांचंच पुस्तक होतं. आणि त्यांनी असा किस्सा लिहिला की आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी एक वेळ असं परिवर्तन म्हणजे गांधीजी, बरं का, गांधीजी म्हणजे दुसरं काही नाही, सतत स्वतःमध्ये बदल म्हणजे गांधीजी. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारे गांधीजी ते हे म्हणणारे गांधीजी की ज्या लग्नात एक तथाकथित अस्पृश्य नसेल त्या लग्नाला मी येणार नाही, इथपर्यंतचे गांधीजी, हे म्हणजे परिवर्तन. बाबासाहेबांचं दुसरं लग्न माईसाहेबांबरोबर झालं आणि ते कारमधून जात असताना पॅरेलॉजी रस्त्यात त्यांना भेटले. बाबासाहेबांनी कारच्या खाली उतरून त्यांना मिठी मारली आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि बाबासाहेब म्हणाले की प्यारेलालजी, जर गांधीजी जिवंत असते तर या माझ्या लग्नावरती नक्की आले असते. इतकं ज्यांचं मनस्वी नातं असतं, इतकं जे फार पुढचं अत्यंत सेंद्रिय नातं असतं, त्यांची भांडणं दाखवणं हा आजचा एक स्थायी कार्यक्रम आहे. त्याच्याबद्दल आपण फार काही बोलून उपयोग नाही, कारण की उत्तरं किती देत बसणार हाही मुद्दा असतो. तेव्हा लोकांनी वाचावं अशी अपेक्षा आपण किमान ठेवू शकतो. एनडी सरांच्या शाश्वत विकासाची दृष्टी थोडीशी निर्भय बनवशी जोडून मी काही दुसरे विषय पण बोलणार. एनडी सरांनी जी आंदोलनं केली ती शेती वाचण्याची आंदोलनं होती. बरेचदा भूमी अधिग्रहण किंवा ह्या ACZ ते केलं होतं, शेती वाचवण्याचं आंदोलन. प्रश्न असा ह्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त की जी विकासाची दृष्टी एनडी सरांना अपेक्षित होती शाश्वत विकासाची, तिचे लढे आणि आता तिचं पुढे काय होणार हा गंभीर मुद्दा आपल्यापुढे उभा आहे. अनेक त्रुटी विकासात आपल्या राहिल्या, ही गोष्ट खरी आहे, अनेक त्रुटी राहिल्या. जसं की परळीला वीज बनते पण ती पुण्या मुंबईत येते, कारण की पुण्या मुंबईच्या लोकांकडे ती खरेदी करण्याचा पैसा आहे आणि प्रदूषण सगळं परळी सहन करते, हा मुद्दा आहे. पाण्याचे तर अनेक मुद्दे, त्याच्यासाठी अनेक संघर्ष एनडी सरांनी पण केले होते. पण मूळ मुद्दा हा शेती आणि शेतकरी राहणार की नाही हा आहे. आणि त्या मुद्द्यावर अत्यंत खेदाने सांगावंसं वाटतं मला, पश्चिम महाराष्ट्र सुखी आहे, तुमच्याकडे शेतकरी आत्महत्या नाहीच आहे, जमीन धारणा छोटी आहे पण पाणी चांगलं आहे. कोकणात पण तसं काही होत नाही, कोकणात पण शेती छोटी आहे पण विदर्भ आणि मराठवाड्यात जे चाललं आहे ते फार भयावह आहे. एकट्या बीड जिल्ह्यात, एकाच जिल्ह्यात मागच्या वर्षात 2023 या वर्षात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलेले. कदाचित सगळा मिळून हा आकडा 1500 पुढे असेल, 2000 असं माझा अंदाज आहे. महाराष्ट्र विधानसभेचं जे अधिवेशन नागपूरला चालू होतं
त्या अधिवेशनाच्या काळात एकाच आठवड्यात यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. ही स्थिती आहे आणि या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. या देशात एनडी सरांच्या स्मृतिदिनी हे पुन्हा सांगितलं पाहिजे, कारण तो संघर्षाचा त्यांचा गाभाच आहे. कॉर्पोरेटची कर्जमुक्ती एकीकडे होते आहे, कॉर्पोरेटला किती कर्जमुक्ती दिली याचा जो आकडा संसदेत सांगितला गेला, डॉक्टर भागवत कराड अर्थराज्यमंत्री त्यांनी सांगितला, तो 14 लाख कोटीचा आहे. आरटीआयमध्ये एक जण गुजरातचा एक कार्यकर्ता, आरटीआयमध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेला विचारलं की हा आकडा किती आहे, तो आकडा रिझर्व्ह बँकेने 25 लाख कोटीचा सांगितला. आता संसदेत खोटं बोललं जात आहे का रिझर्व्ह बँक खोटं बोलते आहे मला माहीत नाही, पण हे दोन आकडे तिकडून आलेले आहेत. त्याच भागवत कराडांनी संसदेत असं सांगितलं की शेतकऱ्याला मात्र 5 वर्षात 1 रुपया कर्जमाफी केंद्राने दिलेली नाही आहे. शेती हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळ्या वळणावर उभा आहे, देशभरात तो वेगळ्या वळणावर उभा आहे. शेतीच्या क्षेत्रातली गुंतवणूक आणि एकूण सगळं तुम्ही पाहिलं तर त्याचं सोल्युशन हे 2000 रुपये खात्यात टाकणे हे काढण्यात आलेलं आहे, जे की त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. शेतमालाचे भाव सतत बिघडत आहेत. निर्भय बनोच्या जन्माची ही एक गोष्ट आहे की निर्भय बनोला शेतकऱ्यांचं हे दुःख लक्षात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याच्यात आता बोलायला पाहिजे कोणीतरी, आणि म्हणून आम्ही ते मुद्दे प्रकर्षाने महाराष्ट्रात सगळं घेतो की शेती वाचणार का नाही हा मूलभूत प्रश्न आज आपल्यासमोर आहे. शेतीचं काय होतं आहे हा प्रश्न आपल्यासमोर आहे. ज्या प्रकारचा सरकारी सपोर्ट शेतीला पाहिजे तो नाही आणि 2000 रुपये खात्यात आहेत. आम्ही बीडला सभेला गेलो होतो आणि त्याच्या आधी एक शेतकरी मला भेटले आणि ते असं म्हणाले की मी कापसाची गाडी केंद्रावर लावली होती आणि एका दिवसात कापसाचा भाव 9000 वरून 6000 वर आला, 3000 रुपये एका क्विंटल मागे नुकसान, 10 क्विंटल मागे माझे 30000 रुपये गेले आणि माझ्या खात्यात हे 2000 रुपये टाकतात. हे अर्थकारण शेतकऱ्यांना आता कळू लागलं आहे, ते स्वतःच येऊन सांगायला लागले. पण या अर्थकारणाच्या मागे हा विषय शेतकऱ्यांचा नाही फक्त, हे आपण लक्षात घेऊ. जोपर्यंत आपण शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खातोय तोपर्यंत हा विषय आपला आहे, जोपर्यंत आपण त्याच अन्नावर जगतो जे कुठेतरी शेतीच्या कष्टातून येतो तोपर्यंत हा विषय आपला आहे. असे अनेक विषय आणि त्या विषयांच्यामुळे निर्भय बनोची चळवळ सुरू करावी लागली. निर्भय बनो हा आमचा नारा नाही, आधी सांगितलं पाटील सरांनी की हा महात्मा गांधींनी चंपारणमध्ये निळीच्या शेतकऱ्यांना असं सांगितलं की इंग्रज सरकारविरुद्ध लढायचं असेल तर तुम्हाला आधी स्वतःला निर्भय व्हायला पाहिजे, तुम्हाला भीतीमुक्त व्हायला पाहिजे. तोच नारा जेपींनी आणीबाणीमध्ये दिला, तेव्हा निर्भय बनो हा राष्ट्रीय नारा आहे आपला, हा काही 2-4 जणांनी सुरू केलेला नारा नाही, न हे कोणत्या 2-4 जणांचं संघटन आहे. निर्भय बनोला अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, काही नाही. ज्या ज्या शहरात ज्या ज्या जिल्ह्यात समिती तयार होते तिथले तिथले निर्णय ते लोक घेतात आणि जर काही मोठा कार्यक्रम असेल तर त्यांनी यावं एकत्र एवढी अपेक्षा आहे. याला अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, निर्भय बनोचं कुठं अकाउंट नाही, कारण अकाउंट काढलं की उद्या ईडी मागे यायचे, काय सांगता नाहीत. तुम्हाला माहिती आहे तामिळनाडूमध्ये ज्याच्या खात्यामध्ये 400 रुपये होते त्या शेतकऱ्याच्या मागे ईडी आली, एक तामिळनाडूचा परवाचा किस्सा. ईडीचे अनेक किस्से आहेत ते मी सांगेन आता ओघामध्ये, ईडीचे भरपूर किस्से आहेत. सध्या मोस्ट हॅपनिंग थिंग ईडी आहे भारतामध्ये. एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ही अत्यंत पश्चिम बंगालमध्ये त्या ईडीच्या ऑफिसर्सना लोकांनी मारावं इथपर्यंत वाईट वेळ आली. मी कोणत्याही हिंसा समर्थनीय समजत नाही, पण ही वेळ का आली याचा एकदा त्यांनी पण विचार केला पाहिजे की हे काय ईडी नावाचं सूत्र आहे की जे प्रत्येकाला छळतं आहे, प्रत्येकाच्या मागे लागतं. आणि त्या परिस्थितीमध्ये मग पुन्हा त्याच्यावरती काही नको म्हणून आम्ही कुठेही अकाउंट ठेवत नाही. जी काही सभा होते तिथं लोकवर्गणी काढतो आम्ही, तिथले लोकच काढतात, आम्हालाही काही फार करावं लागत नाही. तिथल्याच कोणाच्या तरी नावावर लोकवर्गणी निघते. 1000 रुपयाच्यावर कोणाची देणगी घेतली जात नाही आणि सभेला लागेल तेवढीच देणगी घेतली जाते, त्याच्या पुढे काही नाही. हे अर्थकारण निखिल वागळेंसारखे ज्येष्ठ पत्रकार असीम सरोदे उत्पल इथे मावरला कुमार नागे अनेक आमच्या साथी हिरम कुलकर्णी अनेक साथीदार आमचे. आणि खरं म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे, याला काय आम्ही फक्त बसलोय तुम्हाला समोर दिसतोय म्हणून, बाकी जे चालवते ते प्रसाद भाऊंनी इचलकरंजीमध्ये जबाबदारी. ज्या हा जगन्नाथाचा रस आहे, रावसाहेब आलासे आमचे आले त्यांचं कुरुंदवाडमध्ये, ही सगळी हा सगळा जगन्नाथाचा रथ आहे, तो लोक आपोआप ओढतायत. तो कसा ओढला जातो आम्हालाही माहीत नाही, आम्हालाही कल्पना नाही एवढी गर्दी होते,
आणि आम्हालाही कल्पना नाही अशा गोष्टी घडतात. शरद पवार साहेबांची पावसातली सभा गाजली होती, तशी आमची परवा पिंपरीला झाली, सभा सुरू झाली आणि पाऊस आला आणि लोक खुर्च्या डोक्यावर घेऊन सभा ऐकली. लोक म्हणाले की सभा बंद करायची नाही, तुमचं बोलणं बंद करायचं नाही, चालू द्या. एखादं सिन्नर होतं पण खूप पिंपरी पण असतात की जिथे अशा प्रकारचा सभांना प्रतिसाद येतो. तर ही चळवळ लोकांची चळवळ आहे, ही लोकांसाठी चळवळ आहे आणि ही आजच्या जुलमाच्या सरकारी जुलमाच्या विरोधातली चळवळ आहे. आणि कुठलंही भीती न बाळगता काय व्हायचं ते होईल, पण लोकांच्यासाठी जे चांगलं नाही, जे अनिष्ट आहे, त्याच्याविरुद्ध आपण बोललं पाहिजे, त्याचा प्रतिकार आपण केला पाहिजे, म्हणून ही चळवळ आहे. निर्भय बनोचं सुरुवातीला अनेकांनी दखल घेतली नाही, मेनस्ट्रीम मीडियाने तर घ्यायचं काही कारणच नव्हतं. त्यांचा तर मीडियाचे मालकच वेगळे आहेत. आता एन डी टी व्हीनंतर आपण पाहिलं काय झालं, कसं रवीश कुमार बधत नाही म्हणल्यावर मालकच विकत घेतले हेही आपण पाहिलं, प्रणव रॉयना कसं बेघर केलं तेही आपण पाहिलं. पण आता मेनस्ट्रीम मीडियाच्या सुद्धा गोष्टी लक्षात येत आहेत की जे चाललं आहे ते बरं नाही, आणि म्हणून गेले काही दिवस मेनस्ट्रीम मीडियाचे आमचे पत्रकार मित्रसुद्धा त्याला प्रतिसाद देत आहेत. काळ फार वेगळा आहे, हे मीडियामध्ये तर फारच वेगळा काळ आहे. मगाशी मला ओळख करून देताना प्रसाद कुलकर्णी सांगितलं की वेगवेगळ्या चॅनल्सवर वगैरे, तो मी आदर्श झालेला आहे 3-4 वर्ष झाली, आता लोक मला चॅनलवरून ओळखत नाहीत. आणि माध्यमंसुद्धा बदलली, आता जर 10 लोक मॉलवर भेटले ओळखणारे तर त्यातले 7 म्हणतात की तुम्हाला यूट्यूबवर पाहतो. माध्यमं पण बदलली, माध्यमांचं पण लोकशाहीकरण झालं. कोणी किती आवाज दडपला तरी आता यूट्यूब आहे, फेसबुक आहे, आपण जातो लोकांपर्यंत आणि जाऊ शकतो. तर माध्यमांमध्ये पण वेगळी क्रांती झाली आणि आता ह्या डिजिटल क्रांतीमुळं आपल्याला फार माध्यमांची चिंता करण्याची गरज राहिली नाही, ती माध्यमं आपल्या हातात आहेत. पण जी हुकुमशाही या देशात सुरू झाली, त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध कोणीतरी बोललं पाहिजे, म्हणून हे आंदोलन आहे. विरोधक बोलतात आपापल्या पत्नी, पण नंतर त्यांना ईडी लावली जाते. ईडीचं कथा मी सांगत होतो, अनिल देशमुखांची केस फार स्टँडर्ड केस आहे. अनिल देशमुखांवर 100 कोटींचा आरोप केला गेला, त्यांना जेलमध्ये टाकलं, एक लिफाफा आला होता आणि त्यात सांगितलं होतं की असं जर लिहून दिलं तर तुम्हाला मोकळं सोडू, हे पण त्यांनी स्वतः सांगितलं, मी सांगायची गरज नाही. आणि ते नाही म्हणल्यानंतर त्यांचं जेल नक्की झाली, त्यांना जेलमध्ये नेलं. अजमल कसाबच्या बराकमध्ये त्यांना ठेवलं अनिल देशमुखांना. ते काही आतंकवादी नव्हते, असले तरी ते समजा त्यांचा करप्शनचा चार्ज होता तर ते फार तर भ्रष्टाचाराचे गुन्हेगार असेल असं समजू. ते काही आतंकवादी नव्हते, त्यांना तिथं ठेवलं गेलं. अनेक छळकथा त्यांनी स्वतः सांगितल्या. जेव्हा हे प्रकरण कोर्टात आलं तेव्हा हायकोर्टने विचारलं की तुम्ही 100 कोटी 100 कोटी धोशा लावलाय, नेमका आकडा सांगा, दिस इज फॅन्सी फिगर, याला तुम्ही नेमका आकडा सांगा. त्याच्यानंतर यांनी पुन्हा महिनाभर टाईमपास केला आणि कोर्टात सांगितलं की 1.71 कोटीचा मामला आहे. 100 कोटीचा आरोप, 1 वर्ष जेल, कोर्टात सांगतात 1.71 कोटीचा मामला आहे. कोर्टाने सांगितलं की तेही ठीक आहे, ही तत्वानुसार 1 रुपयाचं पण भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे, तुम्ही त्याचा 1 सबस्टॅन्शियल पुरावा द्या, 1 फक्त पुरावा द्या, तोही सरकारला देता आला नाही. हायकोर्टाने त्यांना जामीन दिला. जामिनीच्या दुसऱ्या दिवशी ईडी लगेच हजर सुप्रीम कोर्टमध्ये, जामीन रद्द करावा. चंद्रचूड साहेब बहुतेक वाचून बसले होते का काय सगळी केस माहीत नाही. तेही तिथं सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्ही फक्त 1 पुरावा द्या जो तुम्हाला हायकोर्टने सांगितला होता, त्यांना हा पुरावा देता आला नाही आणि अनिल देशमुखांना जमानत मिळाली. अशीच कथा संजय राऊतांची, 2 कथा फार रिपीट करत नाही, अशाच पद्धतीची कथा संजय राऊतांची पण आहे. तर विरोधक पहिल्यापासून होते. काय घोषणा, काँग्रेस मुक्त भारत, ही काय घोषणा आहे? पंडित नेहरूंकडे बहुमत 500 बहुमत होतं, राजीव गांधींकडे तर सगळ्यात जास्त 415 बहुमत राजीव गांधींकडे होतं. त्यांना तेव्हा शक्य होतं जनसंघ मुक्त भारत, भाजप मुक्त भारत अशा घोषणा त्यांनी दिल्या नाही. त्याचं कारण त्यांच्या संस्कृतीत ते बसत नाही. त्यांना हे माहिती आहे की लोकशाहीत विरोधक असतात पण लोकशाहीत शत्रू नसतात, हे त्यांना माहिती होतं. पण आजची सगळी मांडणी विरोधकांना शत्रू, विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची जी मांडणी आहे, त्या मांडणीच्या विरुद्ध बोलणार कोण हा प्रश्न होता. आणि म्हणून आम्ही लोक आलो की आम्हाला ईडी लागू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे इन्कम टॅक्स उद्या पाठवलं तरी आमची तयारी आहे. आणि म्हणून आम्ही मैदानात आलो की जर राजकीय व्यवस्था बोलू शकत नसेल तर आता ही जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे. आणीबाणीमध्ये दुर्गाताई भागवत आणि अनेक कलाकारसुद्धा त्यांनी भूमिका घेतल्या. आता तीच वेळ आहे, आता तीच आणीबाणी आहे. फक्त इंदिरा गांधींच्या आणीबाणीमध्ये आणि या आणीबाणीमध्ये एक मोठा फरक येतो, आपण लक्षात घेतला पाहिजे. तो मोठा फरक हा आहे की इंदिरा गांधींची आणीबाणी घटनेच्या चौकटीत सुरू झाली आणि घटनेच्या चौकटीतच संपली. इथे घटनाच मान्य नसल्यामुळे कोणतीच चौकट नाही,
हा त्यातला मुद्दा आहे. आणि या देशातली लोकशाही आणि या देशातलं संविधान वाचवायचं का नाही असा मोठा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. 2024 जेव्हा आपण मतदानाला जाऊ सगळे, तेव्हा अ पक्ष का ब पक्ष का क पक्ष हा तुमच्या समोरचा विचार नसून या देशात संविधान राहणार की मनुस्मृतीचं राज्य येणार याच्यावरती तुम्हाला मतदान करायचं. तुम्हाला या गोष्टीवर मतदान करायचं आहे की तुमच्या मुलीबाळी सुरक्षित आहेत का. कबड्डीचं मला आनंद वाटला, कदम सरांनी मगाशी सांगितलं की कबड्डीमध्ये हा या संस्थेची खूप मोठी झेप आहे आपल्या संस्थेची. तर कबड्डी खेळणाऱ्या कुस्ती खेळणाऱ्या महिला त्यांच्यावर कोणीतरी तो ब्रिज मोहन राज्य करणार का त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. यावेळेला मतदानाला जाऊ तेव्हा माझ्या मुलीवर कोण राज्य गाजवणार हा मुद्दा माझ्यासमोर आहे. माझ्या मुलींनी कोणते कपडे घालावे हे कोण सांगणार हा माझ्यासमोर मुद्दा आहे. आणि म्हणून 24 निवडणूक असाधारण आहे. त्या निवडणुकीच्या मुहूर्तावर आपण ही मोहीम सुरू करण्याचं कारण असं की सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतल्या गेलेल्या आहेत. आता काल तुम्ही असीम सरोदेंचं आणि उद्धव ठाकरेंची सभा पाहिली असेल, मी ती रिपीट करत नाही. पण निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचं सांगितलं होतं का पक्षच कोणाचाही सांगितलं होतं हे कळलं नाही. एक महत्त्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टने पण आमची ऐकली नाही. आम्ही त्याच्यात इंटरव्हेन्शनचं हस्तक्षेप याचिका होती त्याच्यात आमची. एक महत्त्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टने कधी ऐकला नाही तो मुद्दा हा होता की एखाद्या सभागृहात माझं बहुमत नाही आहे, विधानसभेतलं बहुमत मी गमावलं, पण मुंबई महापालिकेत मी बहुमतात आहे, विधान परिषदेत मी बहुमतात आहे, संभाजीनगर महापालिकेत मी बहुमतात आहे, तर फक्त एका बहुमतावर पक्ष ठरतो का हा तो महत्त्वाचा मुद्दा होता जो सुप्रीम कोर्टनी दुर्दैवाने ऐकला नाही. त्याचा निकाल आल्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे. मला सुप्रीम कोर्टच्या निकालाची टिप्पणी करायची नाही, पण मी सुप्रीम कोर्टाला फक्त एवढंच म्हणून म्हणतो की आता पुन्हा तुम्हाला तोच निकाल द्यायचा आहे जो कदाचित तुम्ही आधीच दिला होता, तोच निर्णय तुम्हाला आता द्यायचा. त्या दिवशी प्रतोद कोण होता आणि कोण प्रतोद खरा होता एवढीच गोष्ट होती, बाकी काहीही नव्हतं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टनी ऑलरेडी सांगितलं होतं कोणाचा प्रतोद खरा हे सांगितलं होतं, पण ते झालं नाही. आता सुप्रीम कोर्टाला पुन्हा त्यावरच निर्णय द्यायचा आहे. चीफ, मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. धनंजय चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस ते परवा असं म्हणाले की सुप्रीम कोर्टचं सगळ्यांना ऐकावंच लागेल, पण त्याच्यात दुसरं वाक्य असं आहे की तर सुप्रीम कोर्टलाही सगळ्यांना काहीतरी सांगावं लागेल, हे त्याचं वाक्य आहे. तुम्ही न सांगता ते ऐकणार नाहीत, तुम्हाला ते तुमच्या ऑर्डरमध्ये सांगावं लागेल. ती ऑर्डर आता कधी येईल मला माहिती नाही, पण राजकारणाचं जे स्वरूप, काँग्रेसमुक्त भारत, विरोधी पक्षाची सरकार टिकूच द्यायची नाही, आली तरी ती टिकू द्यायची नाही. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की विरोधी पक्षनेत्याची खासदारकीच काढून घेतली, हे पहिल्यांदा झालं. राहुल गांधींच्या विरोधात कोण पिटिशनर होता झोपलेला असेल 3 वर्ष, त्याला जागा केला सुरत कोर्टाने, बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली, 2 वर्षाच्या कमी असती तर खासदारकी गेली नसती. हायकोर्टने त्याची री ओढली आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी जणू काय ते तयार बसले होते अशी लगेच खासदारकी काढून घेतली, बंगला काढून घेतला सगळं. त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टातून आले, राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून आलेले आहेत हे लक्षात घ्या. पण ही जी स्थिती आहे, या देशात विरोधी पक्ष नको, या देशात विरोधी पक्ष नेता नको आणि त्याची खासदारकी आम्ही काढून घेऊ, ही स्थिती अभूतपूर्व अशी आणीबाणीची स्थिती आहे जी या देशात कधीही आलेली नव्हती. या देशात विरोधी पक्ष राहणार, लोकशाहीत विरोधी पक्ष असतो आणि त्याला सन्मान द्यायचा असतो हे या देशाने शिकवलंय. पदांचं अवमूल्यन होत चाललं आहे. एक महाराष्ट्रीयन माणूसच, मावळंकर हेच लोकसभेचे सभापती होते, नार्वेकर साहेबांना माहिती का नाही मला माहिती नाही. काल निर्णय देताना त्यांना काय ते माहिती होतं की नाही मला माहिती नाही, माहिती असेलही कदाचित, ते पण स्वतः वकील. मावळंकर हे असे होते सभापती लोकसभेचे अध्यक्ष आपल्या, की त्यांना नेहरूंनी निरोप पाठवला की मीटिंगला या, त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही, तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल कारण मी लोकसभेचा अध्यक्ष आहे. एक उज्ज्वल परंपरा या देशात होती की लोकसभेचा अध्यक्ष किंवा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःचा पक्षातला राजीनामा द्यायची, कारण ती आता कोणत्या पक्षाची नसते, ती पीठासीन अधिकारी, सगळ्यांना न्याय देणं हे त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात. ती पण परिस्थिती या देशात होती, पण आता कोणीही राजीनामा देत नाही आणि कोण कोणाच्या इशाऱ्यावर चालतं तेही कळत नाही, इतकी वाईस्थिती या देशात आली. या देशात सगळं राजकारण काही नेहमीच चांगलं होतं असं कोणी म्हणणार नाही, आम्ही म्हणत नाही. या देशाने आणीबाणी पाहिली आणि ती उठलेली पण पाहिली आणि त्यातून काँग्रेस काही एक शिकली हे पण या देशाने पाहिलं, सगळं पाहिलं. पण जी पातळी आज गाठली गेली आहे ती या देशाने कधीही पाहिली नव्हती. एवढं एक असहिष्णू वातावरण, एवढं एक प्रचंड वेगळं वातावरण ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष खलास झाला पाहिजे, त्यांची सरकारं टिकली नाही पाहिजेत आणि ईडीच्या जोरावर आम्ही आणू, हे
आणि जे जे 21 नेते महाराष्ट्रातले आहेत आमच्याकडे त्याची यादी आहे, आम्ही कोर्टातही जाणार आहोत त्याच्याविरुद्ध. महाराष्ट्रातले 21 नेते आहेत, त्यात तुमच्या कोल्हापूरचे पण आहेत. 21 नेते महाराष्ट्रातले असेल ज्यांना ईडीनी नोटीस पाठवली, काहीतरी कारवाई सुरू झाली, पण ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात, भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेत किंवा अजितदादा गटात गेल्यानंतर त्यांची कारवाई थांबवण्यात आली. काही केसमध्ये सांगितलं गेलं, वकिलांनी सांगितलं की मला केसच आठवत नाही असंही जजला सांगितलं. एका केसमध्ये कागदपत्रच सापडत नाहीत, फाईलच हरवली असंही सांगितलं. आता काय म्हणजे काय चाललं या देशात, कुठे लोकशाही आणि कुठे संविधान, हा विचार आपण करायचा आहे. ईडीमधून 21 नेते दोषमुक्त झाले कारण ते सत्ताधारी पक्षाशी अलाईन झाले. तर संदेश असा आहे की माझ्याकडे येता का ईडी लावू, हा संदेश आहे. एक घोषणा आपण ऐकली होती, न खाऊंगा न खाने दुंगा, त्याच्या पुढे एक घोषणा होती मनातल्या मनात म्हणलेली, न खाऊंगा न खाने दुंगा, खाने वाले सबको पार्टी में लावूंगा, ही ती घोषणा होती. ती आता झाली आहे महाराष्ट्रात. मला वाटतं काही लोक फिरत असतील की अजून कोणी राहिला तर नाही ना भ्रष्ट आमच्याकडे यायचं, फिरतही असतील असे. त्या घोषणेवरून आणि त्या ईडीवरून जे काही झालं पुढे देशात ते फार भयावह हे लक्षात घ्या, ते भीतीदायक आहे. आणि ते हे सांगणार आहे की या देशात कदाचित 24 निवडणूक जर हातातून गेली लोकांच्या, तर या देशात कदाचित एकाच पक्षाचं आणि एकाच माणसाचं सरकार राहील हे सांगणारी ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणी नसेल दुसरं. पुढे निवडणुका होतील की नाही मला खात्री नाही. 24 जर का हातचं गेलं तर निवडणुका मतदानाचा अधिकार त्याचं काय होईल मला माहिती नाही. एक पक्षीय सरकारकडे आपण चाललो. साधा एक आकडा सांगतो तुम्हाला लक्षात येईल. NDA आणि इंडिया असे दोन आघाडी आहेत आत्ता राजकीय आपल्या क्षितिजावर. दोन आघाड्या आहेत, इंडिया आणि NDA. NDA जी भाजपच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे, त्याच्या जागा आहेत 290. आणि त्याच्यानंतर थेट दुसरा पक्ष 13 जागांचा आहे, जी शिंदेंची सेना 13 जागांवर आहे. 290 ते 13 सगळे संपवत आणलेत. NDA बऱ्यापैकी उरकलं आहे, आता कोणी संपवायचं शिल्लक नाही. मगाशी मी आमच्या शेतकरी संघटनेच्या मित्रांशी बोलत होतो, जालिंदर पाटलांशी, संपवत आणलंय सगळं. असं समजू नका की कोणा ज्याच्या गळ्यात हात टाकला त्याचं भस्मच होतं, भस्मासुरच आहे तो. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं भस्मच होतं. हा अनुभव अनेकांनी घेतला देशामध्ये, नितीश कुमारांनी पण घेतला, एवढा हुशार माणूस त्यांनी पण घेतला. ती जी राजकीय संस्कृती आत्ता आली की आमचा पक्ष नाही तर कोणीही नाही, एक तर आम्ही नाही तर कोणीही नाही, ती संस्कृती, त्या संस्कृतीच्या विरुद्धात लढावं लागेल. म्हणून निर्भय बनो समोर आहे. दुसऱ्या बाजूला एक धार्मिक राजकारण केलं जातं. मी हिंदू आहे, राम माझाही देव आहे, त्यांच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे. त्याचं कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. मला ते कळतं, हिंदू म्हणून मला स्वतः हिंदू म्हणून माझी ओळख आहे. पण मला माझ्या धर्माचा आणि माझ्या देवाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये असं वाटतं. मला असं वाटत नाही की माझ्या देवाच्या आणि माझ्या धर्माच्या नावावर राजकारण व्हावं असं मला वाटत नाही. गेले काही दिवस उत्तरेतले बाबा येत आहेत, तुम्ही जर लक्षात घेतलं तर, कोणते ते बागेश्वर बाबा, आमके बाबा, तमके बाबा. महाराष्ट्रामध्ये काय कमी आहे, महाराष्ट्रामध्ये किती संत आहेत. मी बाबांचं नाही बोलत, महाराष्ट्रात फार बाबा नाही, दाभोळकर सरांसारखे लोक झाल्यामुळं बाबाबाजी खूप कमी आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात कोण कीर्तनकार नाहीत. देगलूरकर महाराजांपासून अनेक विद्वान कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत. वारकरी संप्रदायात एकाचकडे एक लोक आजही आहे. त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे लोक का बोलवत आहेत यामागे एक रहस्य आहे, ते लक्षात घ्या. रहस्य नाही आहे, ते खरं खुलं आहे. मी काय सांगणार सगळ्यांना माहिती, पण त्याचं कारण असं आहे की आता सत्ताधारी पक्षाला आता भाषा हा सगळ्यात मोठा अडसर आहे. दक्षिणेमध्ये सत्ताधारी पक्ष सतत हारतो कारण हिंदी भाषा तिथे नाही, आणि हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये हे सतत जिंकतात. त्याचं कारण हिंदी गोष्टी बऱ्याच सोप्या जातात आणि ते हिंदी अविरुद्ध अहिंदी असा देश विभाजित झालेला आहे. आत्ता देश उत्तर आणि दक्षिण असं पूर्ण विभाजित आहे. दक्षिण पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि उत्तर सगळी भारतीय जनता पक्षाच्या, पंजाबचा अपवाद, दिल्लीचा अपवाद सोडून आहे. या स्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे.
कारण जे दाखवतात तसं नाही आहे. 200 पेक्षा जास्त जागा दक्षिणेकडे पण आहेत आणि तिथं यांना भवितव्य नाही आहे. जागा कोणत्या येणार आहेत? 48 जागांवर येणार आहे महाराष्ट्राच्या सगळं. आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृतीच बदलायची हा डाव आहे. ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची संस्कृती यांना परवडत नाही, कारण ती सहिष्णुता सांगते, तो ती भेदाभेद भ्रम अमंगळ सांगते, भेदभाव. आणि म्हणून हे प्रयत्न जाणीवपूर्वक महाराष्ट्रात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो किंवा सांगणारे असोत किंवा ऐकणारे असोत, त्यांची एक निर्णायक भूमिका महाराष्ट्रातल्या 48 जागा, पत्रकार मंडळींनी लक्षात घ्यावं, महाराष्ट्रातल्या 48 जागा पुढच्या वेळेला सत्तेत कोण हे ठरवणार आहेत. त्याचं कारण असं आहे दुसरं की लाल बाल पाल पहिल्यापासून भारताची संस्कृती आहे. 3 प्रांत आहेत जे देश घडवतात, लाल बाल पालपासून ती संस्कृती. लाला लजपतराय, टिळक, लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे ते पहिल्यापासून आहे. तर लाल बाल पालमध्ये लाल आणि पाल ऑलरेडी विरोधी पक्षात आहेत, बंगाल तृणमूलकडे आणि आम आदमी पार्टीकडे पंजाबी. आता फक्त महाराष्ट्राची वाट आहे, तर महाराष्ट्रच फक्त सत्तांतर करू शकतो हे लक्षात ठेवा, ती आपली जिम्मेदारी आहे. आणि म्हणून ही सगळी कोठा ठेवा. आम्हाला काही नको, आम्हाला काही कोणती सत्तेचे पदं नको. कदाचित विधानसभा झाल्यावर मी निवृत्त पण होईन असं मी ठरवलं आहे, की मी या एकूण सामाजिक कामाचाच मला फटी घालेन, कदाचित मी निवृत्तीचा पण विचार करेन. पण ही सत्ता घालवणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मी मानतो, आणि म्हणून त्या सत्तेच्या संघर्षात, त्या सत्तेच्या विरुद्ध मी उभा राहणार हे नक्की आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. भीमरूपी होती आपल्याकडे, कुठे गेली माहीत नाही. हनुमान चालीसा म्हणायला लागते आता आजकाल. भीमरूपी आमची आहे ना, मराठी भीमरूपी आहे ना. आम्ही भीमरूपी म्हणत लहानाचे मोठे झालो. किती संबंध धर्माशी आहे माहीत नाही मला, धार्मिक राजकारणाचा आणि धर्माचा संबंध. सिन्नरला हल्ला झाला त्या दिवशी माझ्या डोक्यात एक विचार आला होता की असं म्हणावं की ठीक आहे व्याख्यान बंद करतो, तुमची इच्छा नाही तर मी बोलत नाही, पण आता एवढी माणसं जमली आहेत तर चला रामरक्षा म्हणू असं मी म्हणणार होतो. किती जणांना रामरक्षा आली असती मला माहीत नाही, पण मी म्हणणार होतो. त्या धर्माच्या राजकारणाचा, त्या धर्माचा राजकारणाचा वापर हा एक बिंदू आहे. आणि दुसरा बिंदू हा राष्ट्रवादाचा आहे. आपल्याला सतत राष्ट्रवाद शिकवला जातो. आपण काही बोललो की जा मग पाकिस्तानात, व्हिसा काढून तयार असतो, व्हिसा आमचा रेडी आहे, जा पाकिस्तानात. अरे हा आमच्या बापाचा देश आहे, आमच्या बापाने रक्त सांडले या देशासाठी, आम्ही असे कसे जाऊ उठून पाकिस्तानमध्ये. आम्ही पण हिंदू आहे, आम्हाला पण आमच्या धर्माचा अभिमान आहे, आम्हाला पण आमच्या देशाचा अभिमान आहे, का जाऊ आम्ही. पण ते सांगितलं जातं की जा तिकडे. एक छद्मी राष्ट्रवाद इथे आणला, आणि तो राष्ट्रवाद आज आपल्यासारख्यांना, आपल्यापैकी बहुतांश ठिकाणच्या घरात स्वातंत्र्याचं युद्ध लढलेलं आहे सगळे. आपण त्या एका परंपरेतले सगळे लोक जिथे कोणाच्या वडिलांनी कोणाच्या आजोबांनी ते कोणी ना कोणी स्वातंत्र्यसैनिक होते आणि ते लढलेत स्वातंत्र्यासाठी, अशा परंपरेने तुम्ही आलो. आज आपल्याला हा राष्ट्रवाद ते शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीताचा द्वेष केला आणि राष्ट्रध्वजाचा पण द्वेष केला. ते आपल्याला शिकवत आहेत की राष्ट्रवाद काय असतो. मोठी विडंबना ही आहे की ज्यांनी गांधीजींची हत्या केली राष्ट्रपित्याची, ते सांगतात राष्ट्र म्हणजे काय हे ते सांगतात. ज्यांनी राष्ट्रध्वज कधीही मानला नाही, आत्ता काहीतरी नागपूरमध्ये फडकावला 5-7-10 वर्षाखाली काहीतरी 5-6 वर्ष, मात्र 2012 होते, ते पण एक कोर्टात याचिका झाल्यावर फडकवला. आणि आजही रॅली निघाली सांगलीला 15 ऑगस्टच्या दिवशी की भगवा हा आमचा ध्वज आहे, किंवा रॅली पण निघाली. ते आपल्याला सांगतायत राष्ट्र म्हणजे काय. राष्ट्रगीताचाही द्वेष केला, वंदे मातरम गायचं पण जनगणमन गायचं नाही. वंदे मातरम सुद्धा त्यांचं नाही, वंदे मातरम आपलंच आहे. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम असायचं, बंकिमचंद्रांचं वंदे मातरम गाऊनच काँग्रेसचं अधिवेशन सुरू व्हायचं. पण जनगणमनाचा द्वेष करायचा. आणि राष्ट्रगान आहे आपलं वंदे मातरम, राष्ट्रगीत भारतीय राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रगीत हे आपलं जनगणमनचं आहे आणि राष्ट्रध्वज हा आपला तिरंगाच आहे. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन राष्ट्रगीतालाही मानायचं नाही, राष्ट्रध्वजालाही मानायचं नाही, पण आपल्याला सतत राष्ट्रवाद शिकवायचा आणि कोणालाही देशद्रोही ठरवायचं, वाटेल त्याला देशद्रोही ठरवायचं. मोहिमा निघतात मग, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. अरे अरे आत्ता आला तुमच्याकडे, आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे, आम्हाला काय नवले, तुम्हाला कळलं आत्ता तिरंगा. मध्ये मोहीम निघाली होती घर घर तिरंगा, हर घर तिरंगा मोहीम झाली. त्यातली भावना घ्यायची नाही, त्यातलं प्रतीक घ्यायचं. भावना नाही घ्यायची, फक्त त्यातलं प्रतीक उचलायचं आणि त्या प्रतीकाचं राजकारण करायचं. त्याच्यामागची भावना नाही, भारत तिरंगा म्हणजे काय, सगळे कसे, किती काही घ्यायचं नाही,
फक्त प्रतीक झेंडा म्हणजे आता राष्ट्रवाद आमचा म्हणजे झेंडा तिरंगी झेंडा प्रतीकाचं इतकं प्रचंड वेड आहे यांना कोणाचं काही करू शकतात हे सरदार वल्लभभाईंचा पुतळा सगळ्यात मोठा भारतातला उभा आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्या आता सरदारांना तो पुतळा आवडतला असता का हा कधी विचारच नाही त्यामागे करत सरदारांचं गांधीजींची जेव्हा हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने शोकसंतप्त कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की गांधीजींचं स्मारक इथं झालं पाहिजे त्याच्यावर बाबासाहेबांचा आणि जवाहरलाल नेहरूंचा फार मोठा करस्पॉन्डन्स 15-20 पत्रांचा आहे सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स म्हणून एक 2 व्हॉल्यूमचं पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचत नवजीवन ट्रस्टने ते अहमदाबादचं पब्लिश केलं त्याच्यात त्यांचा खूप विचार झाला आणि शेवटच्या पत्रात सरदार निर्णायकपणे ठरवताना असं म्हणतात की बापूंचं स्मारक दगड विटांचं पुतळ्याचं असू शकत नाही बापूंचं स्मारक हे फक्त बापूंच्या उरलेल्या कामातून बापूंनी जे काम सोडून दिलं ते पुढे नेण्यात बापूजींचं स्मारक असतं त्या सरदारांचा पुतळा उभं राहावा यासारखा मोठा दैवदुर्विलास नाही सरदार एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते सरदार एकही दिवस हिंसावादी नव्हते गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणत सरदारांना गांधीजींनी असं नोंदवलंय की माझ्या मनातलं जर कोणाला न सांगता कळत असेल तर ते सरदार पटेल आणि त्यांच्या मनातलं जर कोणाला न सांगता कळत असेल तर तो म्हणजे मी आहे असं ते नातं होतं पण त्या सरदारांचा प्रचंड पुतळा आदिवासींची गावं ताब्यात घेऊन झाला तर जे आहे ते फक्त प्रतीकाचं आहे इतिहासाची तोडमोड करायची आणि त्यातली प्रतीकं फक्त घ्यायची आणि पुढे जायचं त्याचं कारण काही म्हणा किती म्हणा काही म्हणू दे नथुरामचा उदो काय करायचं ते करा बाहेर गेलं की महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोरच जावं लागतं दुसरा काहीही पर्याय नाही यांच्या कोणाचे पुतळे तिकडे नाही मग देश मे नथुराम आणि बाहेर गेलं की महात्मा गांधी हे नीट समजून घ्या यामागचं कार्यकारण भाव नीट लक्षात घ्या की सगळंच पाहिजे आहे सगळ्यावरच ताबा मिळवायचा आहे गांधींवरही ताबा मिळवायचा आहे आंबेडकरांना सगळ्यांवर ताबा मिळवायचा आहे आणि त्याच्यातून त्या लोकांचे विचार घ्यायचे नाहीत तर त्याच्यातून ते प्रतीक घेऊन इतरांना त्याच्यात त्रास द्यायचा आहे मुद्दा एवढाच आहे की इतरांना त्रास द्यायला पाहिजे मग वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करायचे मोदींशिवाय हेच कोण सगळ्या सुशिक्षितांमध्ये चर्चेचा विषय फार 140 कोटीचा देश म्हणतो की एका माणसाशिवाय आहेच कोण हा नॅरेटिव्ह आहे मुळात हाच एक राजकीय उद्धटपण आहे असं मला वाटतं तो 140 कोटी जनतेचा अपमान आहे की फक्त एकच माणूस आहे असं म्हणणं हा अपमान आहे आणि मी ठिकठिकाणी सांगतो पर्याय द्या म्हणजे काय वाईटाला पर्याय नसतो द्यायचा नारळ द्यायचा असतो जा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच गुड बाय हे म्हणायचं असतं ना पर्याय चांगल्याला द्यायचा असतो भारतीय लोकशाही संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही आहे जिथे आजच अध्यक्ष निवडायचा तो माणूस लायक असं नाही आहे आपण फक्त चांगला खासदार निवडून द्यायचा आणि त्यांनी त्या लोकांनी 543 लोकांनी एक पंतप्रधान निवडायचं इतकी साधी पद्धत आहे पण नॅरेटिव्ह तयार करतात सध्याचे पंतप्रधान जन्मण्याच्या आधी जसं काही पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामीच होती कोणीच नव्हतं त्यावर असं पण नॅरेटिव्ह येतं पंतप्रधान पदाची खुर्ची भारतातल्या एकही दिवस रिकामी राहिलेली नाही ती जवाहरलाल नेहरूनंतरही ती चालली लालबहादूर शास्त्रीनंतरही चालली आणि इंदिरा गांधीनंतरही ती चालत आली तेव्हा सगळ्या देशाला असं अंडर एस्टिमेट करणं हा राजकीय उद्धटपणा आहे पण तो होत आहे जी काही आत्ताचं जे पक्षीय बलाबल आहे लोक हातबल आहेत बरेच लोक म्हणतात विरोधी पक्षसुद्धा हातबल असतो नाही काही नाही आतो तसं नाही आहे 13 राज्य इंडियाच्या ताब्यात येतात आणि 13 भारतीय जनता पक्षाच्या राज्य ताब्यात येतात भारतीय जनता पक्षाच्या 13 राज्यांपैकी 7 मेजर राज्य आहेत जिथे 10 पेक्षा जास्त खासदार आहेत पण इंडियाच्या कडे जी आकडेवारी आहे तिच्यामध्ये 9 मेजर राज्य आहेत जिथे 10 पेक्षा जास्त खासदार आहेत ही आकडेवारी कोणी बघत नाही नॅरेटिव्ह तयार होतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवत जातात की आमच्याशिवाय आहेच कोण हा नॅरेटिव्ह आता 400 पार 500 पार चाललं काहीतरी मी तर म्हणतो 600 पार म्हणायला पाहिजे जागा वाढवून टाकायचं आणि 600 करून टाकायचे कशाला ठेवायचं 400 तरी मधल्याच का ठेवल्या तेवढ्या विरोधी पक्षाला आणि असं विरोधी पक्षाचं ऐकायचं तर नाहीच आहे त्याच्या सभासदत्वच रद्द करायचं तर ठेवायचं कशाला 600 पार म्हणून टाकायला ती स्थिती आत्ता नाही आहे आत्ता सामान्य माणूस जसा एक प्रकारे विचार करतो कोणतीतून की आता नाही आता हेच येणार तशी स्थिती आज नाही आहे आणि ते राजकीय पक्षांनाही तो आत्मविश्वास देण्याची गरज आहे मी मगाशी म्हणालो की निर्भय बनवचं इथपासून तयारी आहे
की आम्हाला नवरदेव पण तयार करायचे, त्यांचा मेकअप पण करायचा, त्यांना घोड्यावर पण बसवायचं, हो लग्न होणार आहे हे सांगून त्यांना मांडवात पण पाठवायचं. पुढे गेल्यावरती काय होतील आम्हाला माहीत नाही, पण एक भूमिका घेऊन आम्ही आहो की जे जे काही या सत्तेच्या विरोधात आहे त्यांच्या बरोबर आम्ही राहू, कोणताही पक्ष असो जो यांना लढा देईल त्यांच्या विरोधात आम्ही आहो, ही भूमिका घेऊन आम्ही आहो. गणित तेवढं वाईट नाही आहे, लोक फार हतबल झालेले, पण गणित वाईट नाही आहे, गणित चांगलं आहे. कागदावर सुद्धा इंडिया स्ट्रॉंग आहे, इंडिया आघाडी कागदावर सुद्धा स्ट्रॉंग आहे, आणि मोठं परिवर्तन दिसत आहे. मणिपूरमध्ये जी प्रचंड सभा झाली राहुल गांधींची, ती साक्ष होती त्याची, की मणिपूरच्या लोकांना जे घडलं ते आवडलेलं नाही आहे. दोन भगिनींची धिंड, नग्न धिंड समाज काढतो हजारोचा, हे मणिपूरमधल्या लोकांना आवडलेलं नाही आहे, आणि तिथं कोणी जाऊनही पोचत नाही, त्यांचे विचारपोसही करत नाही, हे काही मणिपूरच्या लोकांना आवडलेलं नाही. तेव्हा परिस्थिती खूप जास्त नियंत्रणाखाली आहे, कोणी त्याच्याबद्दल उगाचच घाबरून जाण्याचं काही कारण नाही, आणि 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी पण आहे, सगळं आहे. आता फक्त लढण्याची गरज आहे, ताकद लावून लढण्याची गरज आहे. लोक EVM वर शंका उपस्थित करतात, आता एक तज्ज्ञ त्याचा डेमो पण देणार आहेत, माहीत नाही आम्ही पाहू काय काय होईल त्याचं. पण EVM असो की काही असो, ही सत्ता बदलणार आहे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला लागेल, आणि त्याचं कारण फक्त धार्मिक किंवा ते नाही आहे, त्याची अनेक कारणं आहेत, आणि त्यातल्या दोन कारणांचा फक्त उहापोह करू आणि आपण थांबू, कारण मला तो वेळ जास्त होईल. त्यामुळे तुमची तयारी असली तर मी बोलीन, पण नसेल तर मला हात दाखवा आणि सांगा थांबा की मी थांबतो. आपला काही आग्रह नाही, आपल्याच मन की बात ऐकावी, ही जन की बात आहे, लोकांची बात आहे, ऐकू. आणि त्यातली दोन कारणं अशी, त्या कारणांकडे मी येणार आहे. त्यातलं महत्त्वाचं कारण या देशाचं अर्थकारण आहे, जे प्रचंड वेगळ्याच दिशेला गेलं आणि बोलावं तितकं कमी आहे. आत्ता म्हणजे अगदी आम्ही कुठल्याही सभेत आम्ही काही बाजारभाव सांगतो, पूर्वी बातम्या असायच्या रेडिओच्या आणि त्याच्यात आजचे बाजारभाव असायचं ते सांगायचं, तर आम्ही फक्त बाजारभाव सांगतो, लोकांना पटलं तर लोकांनी पाहावं, आम्ही काही बोलणार नाही. पेट्रोलचा भाव डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं 166 रुपये होता, आज तो 107 रुपये आहे. डिझेलचा भाव 52 रुपये होता, तो आज 95 रुपये आहे. गॅस गृहिणीला लागणारा 410 रुपयाला होता, तो आज 837 रुपयाला आहे. देशाच्या वरचं कर्ज 4 पट झालेलं आहे. 461 US बिलियन US डॉलर एवढं कर्ज होतं, ते आज 1669 बिलियन US डॉलर झालेलं आहे. 4 पट कर्ज तुमच्या माझ्या डोक्यावरचं वाढलेलं आहे. भूक निर्देशांक, माणसाची सगळ्यात पहिली गरज, प्राथमिक गरज जेवणाची, भूक, त्यामध्ये भारत आज 125 देशांमध्ये 111वा आहे. भारत आज त्याचं स्थान सतत घसरत गेलं. कर्ज बुडवेपणा, मघाशी सांगितलं की 14 लाख कोटी का 25 लाख कोटी, ते आता सरकारने ठरवावं आम्हाला माहीत नाही, पण एवढी कर्ज बुडालेली आहेत, कर्जमाफी दिलेली आहे कॉर्पोरेटला. ही सगळी मोठी लोक आहेत, हे काही शेतकऱ्याचं भूविकास बँकेचं कर्ज नाही, सोसायटीचं कर्ज नाही, ही मोठी कर्ज सगळी बुडाली. अर्थव्यवस्थेचं संपूर्णपणे अदानीकरण झालं. फार माझ्याकडे डिटेल्स आहेत पण जास्त वाचत नाही, कारण आकडेवारीचा कंटाळा आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे खूप आकडेवारीत मी जात नाही. शेतीमध्ये कापूस असो, कांदा असो, टोमॅटो असो, प्रत्येक गोष्ट घसरणीला लागली आणि शेती उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. 1000 पेक्षा जास्त आत्महत्या मागच्या वर्षात झाला होता, यावर्षीची आकडेवारी आपल्याला अजून यायची आहे, ती आकडेवारी आल्यावर आपण, म्हणजे हे शेमफुल आहे बोलणं, हे बोलणं पण फार दुःखदायक आहे की ही आकडेवारी म्हणजे आता कुठल्या लेवलला गेलं आहे आणि शेतकरी आत्महत्यांचं काय आहे त्याची आपल्याला कल्पना यावी. भ्रष्टाचार, मागचं सरकार त्याच्यावरती गेलं, आम्ही पण त्या आंदोलनात होतो, डोळे उघडतात माणसांचे कधी ना कधी, आम्ही होतो त्यात, ही चूक आहे, होतं पण झालं. मागचं सरकार भ्रष्टाचारावरून गेलं होतं, आताच्या सरकारने त्यात पार पुढची अवस्था गाठलेली आहे. नोटाबंदी, आपल्याला असं सांगण्यात आलं की आता श्रीमंत आत्महत्या करणार आहेत आणि देशात सगळं ते आठवतं आहे आपल्याला, रात्री 8 आज रात 12 के बाद मित्रो, आपल्याला आठवत आहे. त्याच्यानंतर देशभरातून एकाही श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्याची बातमी आली का? कोल्हापूरमध्ये काही आत्महत्या झाल्या श्रीमंतांच्या की माझा पैसा बुडाला? नाही झाल्या. त्याचं कारण एक यंत्रणा पॅरली तयार होती,
जी 20% कमिशन घेऊन सगळ्या नोटा बदलून देत होती, ती यंत्रणा कोणाची होती हा मुद्दा आहे, ते कोणाच्या परवानगीने चाललं हा मुद्दा आहे, ते कोणत्या पक्षाने केलं हा मुद्दा आहे, आणि त्यानंतर शहरा शहरांमध्ये कोणत्या पक्षाची ऑफिसेस झाली हाही मुद्दा आहे. तर ना खाऊंगा ना खाने दूंगा यात काही खरं नाही आहे. दुसरों को खाने नहीं दूंगा असं आहे, अदानी को खाने दूंगा. ज्या प्रकारे अदानीचं अर्थकारण पुढे गेलं, ज्या प्रकारे अदानी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण अडचणीत होता, कोणाचे व्यवसाय थांबले होते, कोणाच्या नोकऱ्या थांबल्या होत्या, सगळ्यांचं इन्कम थांबलं होतं, एकाच माणसाचं इन्कम सतत वाढलं, त्याचं नाव होतं गौतम अदानी, त्याचं इन्कम सतत वाढत होतं. त्या काळात देशातले एअरपोर्ट अदानीच्या नावावर आहेत, मुंबई विमानतळ तर रात्रीतून घेतलं त्या जीव्हीकेकडून कंपनीकडून, देशातली रेल्वे ताब्यात देण्याचा बेत होता काही काळासाठी तो पुढे ढकलला आहे. नेहरूंना शिव्या खूप दिल्या पण त्यांच्याच कंपन्या विकून जगणं चालू आहे. हे सरकार पैशाचं काय करतं हा मोठा प्रश्न आहे. GST विक्रमी तेच सांगतात, GST विक्रमी गोळा झाला, इन्कम टॅक्स वेगळा झाला, विक्रमी गोळा झाला. मग तुम्हाला ते नेहरूंच्या कंपन्या विकायची वेळ काय येते, कोणासाठी त्या विकताय? बंदरं अदानीच्या ताब्यात, सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण, BSNL गेलं, सार्वजनिक काही ठेवायचंच नाही, सार्वजनिक काही ठेवायचं नाही, सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करायचं, नफ्याचं खाजगीकरण करायचं आणि तोट्याचं सरकारीकरण करायचं, अशी अर्थव्यवस्था. तोटा असेल तर तो सरकारने सहन करायचा अदानीच्या वतीने, नफा असेल तर तो अदानीने मिळवायचा. लोक म्हणतात त्यांचं काय आहे, परिवार काय आहे, ते कशासाठी करतं, लोक म्हणतात, तर मला माहीत नाही, मी काही जवळ जाऊन सगळं पाहत नाही, मला माहीत नाही ते का करतात वगैरे असेल आहे, पण मला एक व्हॉट्सअप माहिती येतो, बराच फिरत होता, लोक काय काय तर ही तरुण मुलं करतात व्हॉट्सअपवर काही, तर ते तो व्हॉट्सअप फक्त दाखव, मी हे माझ्या मनसं नाही, माझा काही कोणता आरोप नाही. व्हॉट्सअपमध्ये असं म्हणलं होतं की बा गब्बर सिंगला तरी कोणता परिवार होता, तो कोणासाठी कमवायचा, असं म्हणत व्हॉट्सअपवर लोक. मला माहीत नाही, मी काय कोणाला गब्बर सिंग नाही म्हणत, मी काय मी साधा माणूस आहे, मी काय असं बोलत नाही. पण परिवार नाही तर हे सगळं कशासाठी चाललं आहे हे कळायला मार्ग नाही. प्रचंड प्रत्येक गोष्ट अदानीला का दिली जाते हे कळायला मार्गच नाही, की देशातले दुसरे उद्योजक कुठे गेले असा प्रश्न पडावा, इतपत ते सगळं अदानीला का दिलं जातं हा प्रश्न आहे. आणि भ्रष्टाचार आता असा होत नाही, ते जुन्या लोकांना नीट करता येत नव्हता, ते कुठे तर सह्या करून ठेवायचे, आता सह्या न करता भ्रष्टाचार होतो. मुंबईमध्ये धारावी, आज मी हा विषय पहिल्यांदा बोलतो या स्टेजवर आणि अभ्यास केल्यावर बोलतो, मुंबईमध्ये धारावीचा पुनर्विकास देवेंद्र फडणवीसांनी दुबईच्या एका कंपनीला दिला होता, फोनवरून ते रद्द करून अदानीला द्यायला लागला. 4,500 कोटीत मुंबईत अदानीने अख्खी धारावी विकत घेतलेली आहे, आणि धारावीचा जो TDR तो सगळ्या इतर बिल्डरांना सक्तीचा केला आहे की तोच TDR घ्यावा लागेल. आता मला माहीत नाही तो गब्बर सिंगचा SMS खरा होता का खोटा होता मला माहीत नाही, पण हे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. अदानी ज्या प्रकारे देश व्यापून सगळा उरतोय ते मला दिसतं आहे, आणि तरी जर लोक म्हणत असतील की त्यांचं काय आहे, झोला उठा के हिमालय में जाऊंगा, तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा लोकांचा प्रश्न आहे, की मग हे सगळं चाललं कोणासाठी असा प्रश्न आहे. दुसरा मोठा घोटाळा PM CARE Fund, आपल्याला माहिती आहे पंतप्रधान सहायता निधी होता, प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असं म्हणायचो आपण त्याला, त्याच्यातून दुष्काळात काही संकट आलं तर लोकांना मदत वगैरे ती व्हायची, तो त्यांनी बंद केला आणि नवा फंड आला PM CARE Fund. हा PM CARE Fund RTI मध्ये नाही. या PM CARE Fundला तुम्ही माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारू शकत नाहीत, तसा नियमच केला की या फंडला कोणी काही विचारणार नाही, ते हिशेब कोणाला देणं लागत नाही. माहितीचा अधिकार आला कशाला हाच मुद्दा आहे. मग खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण वेळेत ओळखलं नाही, तेही म्हणाले की इतिहास माझं करीन, पण बघा काय त्या माणसाने केलं, शांत राहून केलं, कुठेही पोस्टर नाही, कुठेही फोटो नाही, आता सगळीकडे एकच फोटो दिसतो आपल्याला, पेट्रोल पंपावर तोच फोटो, रेल्वेत गेलं की तोच, विमानात गेलं की तोच, टॉयलेटच्या तिथं सुद्धा तोच. अरे ही कोणती व्यक्ती, काय हे चाललं आहे या देशात? सेल्फलेस माणसं लालबहादूर शास्त्रींसारखी सिद्ध होतो, आणि आत्ताही आम्ही बोलतोय, पण त्यावेळेला काही लोकांना ते फार आनंदाचं वाटत होतं, ते खुश व्हायचे, आता मात्र ते नाराज होऊन आम्हाला देशद्रोही म्हणतात, एवढा मोठा आता फरक झालेला आहे. सरकारच्या विरोधात बोलणं हे तुमचं काम आहे, तो संघर्ष हे तुमचं काम आहे, म्हणून तर ND सरांचे आज एवढ्या संख्येने लोक येत आहेत दुसऱ्यासमोर, ते तुमचं काम आहे.
ज्या दिवशी पत्रकार आणि ज्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सरकारच्या विरोधात बोलत नाहीत तेव्हा समजा की त्यांच्यातला प्राण संपलेला आहे आणि ते गेलेले आहेत, निश्चेष झालेले आहेत. ही भूमिका आहे कायमस्वरूपी विरोधी पक्ष. हीच तुमच्या माझ्या कम्युनिटीची भूमिका आहे. तुमच्या आणि माझ्या जातीची भूमिकाच ही आहे की आपण कायमस्वरूपी विरोधी पक्ष आहोत, पण आज मीडिया त्याच्यावर बोलायला तयार नाही. इलेक्ट्रोनल बॉन्ड्समधून आश्चर्यकारक आकडा आपल्याला कळेल. 5,270 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळाले. इलेक्ट्रोनल बॉन्ड्स म्हणजे जे कॉर्पोरेट देणगे देतात त्यांची नावं जाहीर करण्याची गरज नाही, कोणाचीच नावं जाहीर करायची गरज नाही. तुमच्या कामाच्या मधल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या. 5,270 कोटी भाजपाला मिळाले. हे एकूण इलेक्ट्रोनल बॉन्ड्सचं 57% एकाच पक्षाला मिळालं आणि 43% उरलेले शेकडो पक्ष भारतातले हे 43% यल्लम यत्नाळ असं काहीतरी आडनाव होतं त्यांचं, बसवेश्वर यत्नाळ असं काहीतरी आडनाव आहे त्यांचं, कर्नाटकी नाव आहे बसवराज यत्नाळ. हे कर्नाटकाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी परवा धमकी दिली की जर माझा भ्रष्टाचार काढला आणि मला काही केलं तर 40,000 कोटीचा कोविडचा भ्रष्टाचार बाहेर काढीन. हे त्यांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. त्याला उत्तर राष्ट्रवाद, तुम्ही राष्ट्रद्रोही. ते बरं झालं सत्यपाल मलिकांनी सगळी पोलखोल केली. जे काही घडलं तिथे काश्मीरमध्ये तिथल्याच राज्यपालांनी त्यांच्याच पक्षाची ती पोलखोल केली. कोणी विमानं दिली नाही, कोणी काय केलं, त्यांनी सगळा पाडा वाचला. आपण कोण सांगणार? मग त्याला राष्ट्रवादाच्या आड घ्यायचं की मग तुम्ही देशद्रोही असं ते म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये आता मी काही फार त्याच्यावर विचारवण खूप झालं, त्याच्या विषयावर अनेक जण अनेकदा बोलले, मी ते बोलत नाही. महाराष्ट्रातलं सरकार कसं पडलं, काही लोक गुवाहाटीला कसे गेले, काही लोक मग तिथून कुठे गेले, मग सुरतला गेले, असं काय पर्यटन चाललं होतं गोव्यापर्यंत, ते सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता मी काय त्याच्यावरती बोलत नाही. मला वाईट ह्याचं वाटलं की जर चव्हाण साहेबांचं महाराष्ट्र आपण म्हणतो, यशवंतराव चव्हाण साहेबांचं, तिथपासून सगळ्यांनी ती जी डिग्निटी पाळली, ती जी महाराष्ट्राची शान पाळली, तो महाराष्ट्र आता थट्टेचा विषय झाला, याचं मला वाईट वाटतं. दिल्लीला गेलं की लोक म्हणतात क्यों भाई बिहार के ऊपर तो बहुत हसते थो, ते अब महाराष्ट्र में क्या हो रहा है. आणि तेव्हा एक मराठी माणूस म्हणून माझी मान खाली जाते की महाराष्ट्राचं राजकारण ज्याचा आदर्श देशाने घेतला, महाराष्ट्राने खूप काही देशाला दिलं. पर्यावरणाचे कायदे, जलप्रदूषणाचा कायदा पहिला आपला आहे, मग देशाने घेतला. अनेक गोष्टी महाराष्ट्र पुढारलेला होता अनेक बाबतीत. पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, फुले शाहू आंबेडकर पर्व, इथे कोणत्या परंपरा नाहीत, इथे सगळ्या परंपरा झाल्या. म्हणजे रानडे गोखले गांधी विनोबा ही परंपरा 3/4 इथलीच आहे. फुले शाहू आंबेडकर परंपरा, कोणत्या परंपरा इथे झाल्या? या सगळ्या परंपरांनी जो महाराष्ट्र उभा केला त्या महाराष्ट्राला जगाच्या पातळीवर बदनाम केलं आपल्या त्या प्रसंगाने. मला माहीत नाही 120 देशांमध्ये बदनामी झाली का किती देशांमध्ये झाली. मुख्यमंत्री म्हणाले होते की 120 देशांमध्ये माझ्या नावाची चर्चा आहे. ती कोणत्या अर्थाने आहे मला माहिती नाही, पण ती झाली, ती चर्चा झाली. आणि महाराष्ट्र एका अशा वळणावर येऊन पोचला जो कधीही तो नव्हता. हा महाराष्ट्र कधीही हिंसक नव्हता, हा महाराष्ट्र हिंसेच्या विरोधात राहणार होता. इथे विनोबा होऊन गेले ज्यांनी सांगितलं हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणारा तो हिंदू, असं विनोबांनी सांगितलं. त्या महाराष्ट्रात हिंसा सुरू झाली. मी काय बोलावं, इथे कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या. कोल्हापूरमध्ये काही मुलांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं, त्याच्यावरून दंगली झाल्या. औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं चूक आहे, मी ते निषेधारच समजतो, पण त्या मुलांचं स्टेटस काय ते तर पहा, ती कॉलेजला जाणारी मुलं आहेत काहीतरी. पण महाराष्ट्रामध्ये तेही प्रयोग सुरू झाले आणि म्हणून ही जास्त सजग राहण्याची, डोळ्यात तेल घालून राहण्याची आपल्यासाठी वेळ आहे. आणि म्हणून निर्भय बनू ह्या व्याख्यानाचं प्रयोजन तेच होतं की आता आपण जर डोळ्यात तेल घालून उभे राहिलो नाही तर या महाराष्ट्राचा समावेश पुन्हा हिंदी पट्ट्यात झाल्याशिवाय राहणार नाही. इथली संस्कृती पूर्णतः बदलण्याचा कट चालू आहे आणि तो वेगवेगळे बाबा बोवा इथे बोलत आहेत. इथला वारकरी संप्रदाय संपवला कसा जाईल त्याचेही कट चालू आहेत आणि तिच्यावर पण राज्य दुसऱ्याच लोकांचं येणार आहे हे पण चालू आहे. मला अजिबात माझा राम मंदिराला विरोध नाही. मी हिंदू आहे, राम मंदिर होतं ही चांगली गोष्ट आहे. देशभरात अनेक राम मंदिरं आहेत आणि ती पण जागृत आहेत सगळी, माझा त्याला विरोध नाही. राम मंदिराच्या निमित्ताने जे सुरू आहे मी त्याला, आणि म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे येणार आहे आणि मी थांबणार आहे. परवा पेपरला एक इंटरेस्टिंग बातमी होती. ती बातमी अशी होती की एक फार मोठे शास्त्रज्ञ भूगोलातले आणि त्यांनी भूगोलामध्ये भारतात राम मंदिरं कुठं कुठे हे दाखवलं भारतभरातली. काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मला त्या शास्त्रज्ञांना रामराया एवढीच बुद्धी देऊ अशी मागणी करायची
की एक दिवस त्यांना अशी बुद्धी हो की भारतातल्या वैज्ञानिक संस्था कुठे आहेत याचं त्यांनी भूगोलात लोकांना दाखवावं. मला एवढीच प्रार्थना आहे माझी की तेही बुद्धी मिळू दे की वैज्ञानिक मंडळी काय करतात. मग अशी मला आपले एनसीएलचे सायंटिस्ट असलेले सर भेटले, समोर बसले असतील कदाचित. एनसीएल सारखी संस्था, नेहरूंनी 39 संस्था देशभरात आणल्या सीएसआयआरच्या. काय तुम्ही बघा, डिझायनिंग हा शब्दही नव्हता. अलीकडे 10 वर्षात आपण ऐकतोय त्याची इन्स्टिट्यूट अहमदाबादची 50 वर्षापूर्वी झालेली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग. समुद्री शास्त्र आमच्या पर्यावरणवाल्यांना पण माहीत नव्हतं. युरोपमध्ये पर्यावरणशास्त्र फार आधी सुरू झालं, पण त्यांनाही ते माहिती नव्हतं की समुद्री शास्त्र वेगळं असू शकतं. त्याची पण तुमच्या गोव्यामध्ये शेजारच्या NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी नेहरूंनी सुरू केली. या सगळ्या संस्था सुरू केल्या, त्यातून सायन्स आणि वैज्ञानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा होती. पण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टी असलेले लोकच तयार होत नाही. लोक PhD MSc सगळं होतात, पण कोणती तरी बाबा बुवाची अंगठी घालतातच, कशात गळ्यात काहीतरी लॉकेट तरी घालतील, तर ती वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात होत नाही. आणि ती एक मोठी व्यथा आपली आहे की आपल्या देशात विज्ञान खूप शिकवलं जातं. इथे पण BSc सगळं आपल्याकडे आहे आणि विद्यार्थी शिकतात विज्ञान. कुलगुरू साहेबच दोन्ही महोदय बसलेले आहेत. विज्ञान सगळीकडे शिकवलं जातं, पण वैज्ञानिक दृष्टी नाही शिकवली जात. आणि त्याची अडचण आहे की सायंटिस्ट झालेल्या माणसाला मंदिरं कुठे आहेत ते दाखवा असं वाटतं, त्याला वैज्ञानिक संस्था कुठे हे नाही दाखवा वाटत. ही त्याची अडचण आहे. अनेक तुम्ही गोष्टी पहा, आपल्यापेक्षा युरोपमधल्या अनेक देशांचा आकार फारच छोटा आहे. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा आकाराचे देश आहेत. मग तुम्ही जर्मनी घ्या, फ्रान्स घ्या, इटली घ्या, कोणते घ्या, त्याची लोकसंख्या आणि आकारमान आपल्या कुठेच नाही. पण त्या देशातून तयार होणारे नोबेल विजेते, नोबेल पुरस्काराचे विजेते आणि आपले याची तुलना करा, मग तुमच्या लक्षात येईल की काय. आपल्याकडे नोबेल विजेतेच नाहीत, त्याचं कारण तो शास्त्रीय दृष्टिकोन आपण करू शकलो नाही. PhD डिग्री असते, सगळी असते, MSc, PhD, पण मग ते फक्त त्या विषयात असते. विज्ञान म्हणून ते डेव्हलप होत नाही. वैज्ञानिक दृष्टी त्यातून येत नाही. विचार कसा करावा हे कळत नाही. शिक्षण संस्थेचं प्रयोजन कुठल्याही शिक्षण संस्था कोणता विचार देत नसते, पण विचार कसा करावा हे शिकवणं हे त्यांचं प्रयोजन आहे. आणि आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन दिला जात नाही आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टीत मागे असतो. मी NCLचं सरांना म्हणत होतो की आता इतकी वाईट अमृतकाळात अवस्था आहे की जे ज्यांना पद्म पुरस्कार वगैरे वगैरे लोकांनी दिले आणि खूप नावाजले, ते शास्त्रज्ञ आज गोमूत्रावर संशोधन करतायत. ही अवस्था आहे आता NCLची सध्याची. सगळं सायन्स संपलेलं आहे. कुठून डार्विनला ओढून टाकलं आहे, कुठून आता आर्किमिडीज काढून टाकला, कुठून ती आवर्त सारणी काढली, सगळी मोडतोड चालू आहे. आणि त्याचं कारण म्हणून मी पुन्हा म्हणतो की 24 मतदान केंद्रावर जाताना या देशात विज्ञान राहणार की छद्म विज्ञान, हाही एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की आपल्या मुलांना काय शिकायचं आहे, विज्ञान शिकायचं का वेगळंच काहीतरी शिकायचं, हाही एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. मध्ये पंतप्रधान म्हणाले वैज्ञानिक परिषद सायन्स काँग्रेस, आता सायन्स काँग्रेस पण बंद केली. कदाचित त्याच्या नावात काँग्रेस होतं म्हणून असेल का काय माहीत नाही. कोणीतरी सांगितलं असेल की काँग्रेस इसको बंद कर दो, तर केली ती बंद झाली नाही. म्हणजे यावर्ष काही सांगता येत नाही. नॅशनल काँग्रेसमध्ये पंतप्रधान असं म्हणाले की हमारे पास भी प्लास्टिक सर्जरी थी. आणि त्यांनी उदाहरण पुराण काळातलं दिलं. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे, आपण सगळे चांगले हिंदू आहोत, आपल्याला ती कथा माहिती आहे की पार्वती स्नानासाठी आत गेलेली होती आणि त्यांनी गणपतीला सांगितलं की तू राखण कर, कोणाला आत देऊ नको. आणि नेमके तिथे शंकर आले आणि गणपती बाप्पांनी त्यांना काही ओळखलं नाही आणि आत जाऊ दिलं नाही, म्हणून शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी शिरच्छेद केला. तर पंतप्रधान असं म्हणाले की हमारे प्लास मित्रो प्लास्टिक सर्जरी थी, म्हणून ते हत्तीचं डोकं लावता आलं. प्लास्टिक सर्जरी नसती तर कसं लावता आलं असतं, काय तर्क आहे बघा. तर आपले बाळ फोंडके साहेब, आपले शास्त्रज्ञ, मराठी चांगले शास्त्रज्ञ नावाजलेले, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये फार सुंदर लेख लिहिला. आणि त्यांनी फक्त एक लॉजिकल प्रश्न विचारला की जर प्लास्टिक सर्जरी होती तर जे उडवलं होतं ते डोकं का नाही चिटकवलं, एक हत्ती का मारला त्याच्यासाठी, असाच प्रश्न. लॉजिकचा कोणताही संबंध ठेवायचा नाही. एक जण विज्ञान परिषदेत एकाने पेपर वाचला होता की म्हणले आमच्याकडे पूर्वी 19 विमान होतं आणि त्या विमानाला रिव्हर्स गिअर पण होता. कळलं नाही की ते इकडे शाहूपुरीत कुठेतरी कंजेस्टेड जागेत पार्किंग लावायचं, काय करायचं होतं कळलं नाही. छद्मविज्ञानाकडे देश चालला, विज्ञान संपून टाकलं. या सरकारचं एक अजून एक पाप आहे हे मोठं. भ्रष्टाचार वगैरे पाप आहेत ते तर आहेच आहेत, पण हे मोठं पाप आहे की यांनी विज्ञान मारून टाकलं. न्यूटन काढून टाकायचं, मग ठेवायचं कोण. फळ पडताना पाहिलं, हे काय रामदेव बाबांनी केलं असं लिहायचं का आता इतिहासात.
गुरुत्वाकर्षणाचा शोध रामदेव बाबांनी लावला असं आता लिहायचं का? कोणतं विज्ञानाने काय शिकवणार तुम्ही? तेव्हा हे सगळं युरोपात पण घडलं. एक काळ असा होता की युरोपमध्येही लोकांनी धर्मावरून मारामाऱ्या केल्या, सगळं झालं, तिकडे मोठे मोठे रक्तपात झालेत. पण एका क्षणी त्यांच्या लक्षात आलं की अरे विज्ञानाशिवाय तरुण उपाय नाही, आणि तेव्हा ते विज्ञानवादी झाले, त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी आली. आज युरोपमध्ये विशेषतः स्कॅन्डिनेव्हियन ज्या देश आहेत त्यांच्यामध्ये आज चर्चेस रिकामे पडलेत आणि ते दुसऱ्या जागांमध्ये कन्व्हर्ट होत आहेत, कारण लोक चर्चमध्ये जायचंच नाकारतात, काही कारणच नाही असं म्हणतात. फार मोठी संख्या लोकांची वाढते जे चर्चेसना नाकारतात. युरोपमध्ये चर्चेसवरून मोठी हत्याकांड झालेली आहेत, त्याच युरोपमधली आज परिस्थिती आहे. भारताला तिकडे जायचं की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून संविधानात बाबासाहेबांनी जे सांगितलं आणि संविधानाप्रमाणे जी वैज्ञानिक दृष्टी आपल्याला प्रत्येकाला येणं आवश्यक आहे, तिकडे आपण जायचं की नाही असा प्रश्न आहे. मित्र, आता खूप बोललो, जास्त बोलणं बरं नाही. आभार मानतो संयोजकांचे की आज माईंनी मला इथे येण्याचा लायक समजला आणि एन डी सरांची सेवा करण्याची संधी मला दिली. एक शेवटी फक्त राष्ट्रकवी दिनकर यांचं एक काही उद्धृत करतो आणि मी आपली रजा घेतो. त्यांनी लिहिलं की समर शेष है, युद्ध अजून बाकी आहे. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध. फक्त तो बाण चालवणारा नाही आहे दोषी. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ रहेगा समय लिखेगा उसका भी अपराध. धन्यवाद. मित्र हो उपस्थित.